start soon, and whenever it will start, I'll start the session. Okay, the meeting is going to be recorded now. Okay, kalcha lecture madhe apan ek introductory part baghitla ani research manje kay research topic select karat asthana kon kontya gostichya avardhan vichar kela paije, then how to select topic and the precautions that should be taken at the time of research topic, which we have discussed yesterday. And in today's session, as a part of this course, we are going to talk about one more aspect of research, and that is literature review. अच्छा या लेक्चर मध्ये आपण आणखी एका महत्त्वपूर्ण अशा रिसर्चच्या टॉपिक संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या शेड्यूलनुसार जो आजचा टॉपिक आहे तो आहे लिटरेचर रिव्ह्यू. ज्यावेळेस तुम्ही एखादं रिसर्च करत असता, एखादं रिसर्च पेपर लिहिता, एखादं यु नो पी एच डी थीसिस करता, एम फिल थीसिस करता, किंवा साधं तुमचा प्रोजेक्ट करता, तर हे करत असताना तुम्हाला काही गोष्टींचा अगोदर आढावा घ्यावा लागतो. आणि त्या आढाव्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणत असतो, लिटरेचर रिव्ह्यू. तर जो आजचा टॉपिक आहे तो टॉपिक आहे लिटरेचर रिव्ह्यूचा. या लिटरेचर रिव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला एखादा रिसर्च करत असताना प्रोजेक्ट करत असताना काय अडचणी येतात आणि त्या अडचणीवर तुम्ही कसे शोधताय आणि या अडचणीची उत्तर तुम्हाला कुठे मिळणार याचा एक आढावा म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू. बऱ्याच वेळा काय करतो आपण, मी काल तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक सिलेक्ट करता, प्रोजेक्ट साठी असेल, रिसर्च साठी असेल, तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असतो आणि तो साहजिक आहे. तो तुमच्या मनामध्ये प्रश्न असतं अत्यंत साहजिक आहे, कारण आपण म्हणतो ना की मी रिसर्च करतोय हे मला माहिती, पण माझा जो टॉपिक आहे या टॉपिकवरती ह्याच्या पूर्वी कुणी रिसर्च केलंय का नाही हे तुम्हाला कसं कळणार आहे. हे तुम्हाला कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी एखाद्या गोष्टीचा आढावा घेणार आहात, एखादी गोष्ट तुम्ही जाऊन ते समजून घेणार आहात, किंवा काही ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी जाऊन शोधणार आहात. ज्यावेळेस तुम्ही त्या सर्व गोष्टी शोधाल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचा किंवा त्या विषयाचा आढावा येईल, त्या गोष्टीची माहिती कळेल. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की नाही हा माझा जो टॉपिक आहे तो ओरिजिनल आहे, माझा जो टॉपिक आहे तो त्याच्यापूर्वी या टॉपिकवरती कुणी काम केलेलं नाही आणि हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि ते तुम्ही कसं शोधाल, ज्या लोकांनी कुणी अगोदर रिसर्च केलाय त्यांचे थीसिस बघा, ज्या लोकांनी कुणी अगोदर रिसर्च पेपर्स केले त्यांचे ते रिसर्च पेपर्स बघा, बुक्सच्या माध्यमातून तुम्ही शोधाल. त्यानंतर वेगवेगळे त्याच्यासाठी माध्यम आहेत आणि त्या माध्यमांचा वापर करून तुम्ही हे शोधाल की अशा प्रकारचा रिसर्च कुणी अगोदर केलाय का, आणि जर केला असेल तर त्यांनी कोणता त्या रिसर्चचा भाग किंवा कोणता आस्पेक्ट त्यांनी प्रामुख्याने विचारात घेतलेला आहे, तुम्हाला या रिसर्च रिव्ह्यू किंवा लिटरेचर रिव्ह्यू याच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणून ही गोष्ट अत्यंत रिसर्चमध्ये सर्वात महत्वाची आणि अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे, कारण आपण एखादा टॉपिक घेतो आणि नंतर आपल्याला एक दोन वर्ष निघतं त्याच्यावरती आपण काम करतो आणि साधारणपणे चार ते सॉरी एक पाच महिन्यांनी किंवा एक दीड वर्षाने आपल्याला कळते का रे या टॉपिकवरती ऑलरेडी काम झालेलं आहे, आणि मग आपला टॉपिक रिजेक्ट होतो, आपला प्रोजेक्ट रिजेक्ट होतो, आपला रिसर्च रिजेक्ट होतो, आणि त्यावेळेस आपल्याला लिटरली पछतावा होतो आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक विचार येतो की हा टॉपिक सुरू करण्याबद्दल जर मी याचा थोडासा आढावा घेतला असता, थोडासा विचार केला असता, किंवा थोडंसं शोधलं असतं, किंवा थोडंसं सर्च केलं असतं की वेदर माय टॉपिक इज डुप्लिकेट ऑर ओरिजिनल. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट दिस, देर इज अ बेस टू फाइंड आउट दिस, अँड दॅट बेस इज कॉल्ड अबाउट लिटरेचर रिव्ह्यू. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो अगोदर जे काही साहित्य झालंय, अगोदर जे काही संशोधन झालंय, त्या संशोधनाचा आपल्याला संक्षिप्त आढावा घ्यायचा. आणि ज्यावेळेस आपण या संशोधनाचा झालेल्या संशोधनाचा संक्षिप्त आढावा घेतो त्या संक्षिप्त आढाव्याला आपण म्हणतो लिटरेचर रिव्ह्यू. तर एक मनामध्ये प्रश्न असेल की हा आढावा का घ्यायचा, तर मी आता जे काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या, जे काही कारणं तुम्हाला सांगितली, त्या कारणांवरती जर तुम्हाला मात करायचं असेल तर आढावा घेणं गरजेचं आहे. आढावा घेतल्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्या त्यासाठी फायदेशीर ठरते, ती म्हणजे अशी ज्यावेळेस आपण एखाद्या टॉपिकचा आढावा घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात की मी कोणत्या घटका काम झाले, कोणत्या घटकांवरती काम झालेलं नाही, किंवा माझे संशोधनाची दिशा कशी असली पाहिजे, जर हे तुम्हाला सर्व ठरवायचं असेल तर तुम्हाला संशोधनाचा मागील संशोधनाचा आढावा किंवा सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला कळतंय ओके, समजा तुम्ही माझा रिसर्च बघत असाल, माझा रिसर्च पेपर बघत असाल,
आणि तुम्ही तशाच प्रकारचा एखादा टॉपिक घेत असाल तर तुम्हाला तिथं कळून येणार आहे की ओके सरांनी या या विषयांवरती काम केले, आपल्याला या हे विषय सोडून दुसऱ्या विषयांवरती काम करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला याचा अंदाज येईल, त्यावेळेस तुम्ही तुमचा टॉपिक रिसर्च टॉपिक पुढे आपोआप घेऊन जाल. खरं तर हे सर्व समजून सांगण्यासाठी आजचं लेक्चर आपण 2 तासाचं लेक्चर शेड्यूल केलेलं आहे. मला इच्छा अशी आहे की तुम्ही हे 2 लेक्चर प्रॉपर ऐकाल आणि याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काय जे काही लिटरेचर रिव्ह्यू बद्दलच्या शंका आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत त्या सुटतील. आणि जर नाही सुटल्या किंवा नाही समजल्या तर आपण त्याचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचार करूयात. ओके, सो दिस वन इज अ टॉपिक विच वी आर डिस्कसिंग टुडे अँड द टॉपिक ऑफ डिस्कशन इज रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आजचा जो आपला टॉपिक आहे तो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्याला आपण मराठी भाषेमध्ये किंवा मराठीत असं म्हणतो की मागील संशोधनाचा आढावा. काही वेळा आपण याला असंही म्हणू शकतो मागील संशोधनाचा संक्षिप्त आढावा. तुम्हाला जे काही तुमचं रिसर्च करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मागील संशोधनाचा संक्षिप्त आढावा घ्यायचा आहे. म्हणजे का घ्यायचं आहे, मी आता जे तुम्हाला कारण सांगितले त्याबद्दल मला फक्त परवानगी द्या. आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन सो दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू. आपण ते बघूया. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या तुम्ही नंतर विचारा. आता मला लेक्चर संपवू द्या, विशेषतः धनाजी. त्यानंतर आपण प्रश्न सगळे आपण एकाचे प्रश्न घेऊयात आणि आपले प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात. मला अगोदर संपू द्या आणि कदाचित या कंटेंट्समधून सर तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुटतील. जर नाही सुटले तर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला इथं बसलेलो आहे. आपण पुढची काळजी घेऊया. मी माझं पीपीटी जे आहे ते शेअर करतोय. मला फक्त सांगायचं आहे की वेदर माय स्क्रीन इज विजिबल ऑर नॉट. आय थिंक इट इज विजिबल. आहे का विजिबल? इज माय स्क्रीन विजिबल? यस सर. ओके, थँक्यू. Just wait, I'm going to share my screen. Here is my PPT. As I told you, I took lectures for professors also and teachers also. So recently I have gone through one workshop and there, you know, I have presented this PPT as far as literature review is concerned, which is applicable for all types of research. अशाच प्रकारची पीपीटी सगळे केले रिसर्चच्या कामामध्ये उपयोगी होते. त्याच्यामुळं नॉट वरी, म्हणजे नो नीड टू वरी अकाउंट. पीपीटी इज गोइंग टू गेट ओपन. ओके, द टॉपिक ऑफ डिस्कशन इज विच वी आर डिस्कसिंग टुडे इट्स रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. वी आर स्टार्टिंग विथ दिस टॉपिक. And okay. Yeah, is it visible now? Just a second, na? Yes, sir. Okay, thank you for your prompt answers. I hope you all are enjoying my sessions. So today we are talking about literature review and review of literature in a short. So why this is important, I told you. And once again, I'm going to tell you the concept of literature review in a brief manner. सो लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही संदर्भ साहित्य उपलब्ध आहे त्यावेळेस आपण एखादा टॉपिक ठरवतो की या टॉपिकवरती मला रिसर्च करायचं आहे, या टॉपिक मला रिसर्चसाठी घ्यायचं आहे किंवा प्रोजेक्टसाठी घ्यायचं आहे. तुम्हाला आता जे 4th सेमेस्टरमध्ये प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टसाठी जर तुम्हाला एखादा टॉपिक निवडत असेल तर तुम्ही कुठलाही टॉपिक डायरेक्ट कुठलाही अभ्यास न करता कुठलाही आढावा न घेता निवडू शकत नाही. तुम्हाला टॉपिक निवडण्यापूर्वी काही गोष्टींचा संक्षिप्त आढावा घ्यावा लागतो आणि या आढाव्याच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की हा माझा टॉपिक आहे. तर आढावा कशाचा घेतो आपण? बऱ्याच वेळा तुमचा जर काही टॉपिक असतो त्या टॉपिकवरती काही बुक्स असतात, काही जर्नल्स असतात, काही कमिटी रिपोर्ट्स असतात, त्यानंतर त्या टॉपिक संदर्भात याच्यापूर्वी काही लोकांनी संशोधन केलेलं असतं. ते संशोधन रिसर्च पेपरच्या माध्यमातून असू शकेल, रिसर्च थेसिसच्या माध्यमातून असू शकेल, एमफिल थेसिसच्या माध्यमातून असू शकेल, पीएचडी थेसिसच्या माध्यमातून असू शकेल, किंवा काय रिपोर्ट्स असतील, काही कमिटी रिपोर्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन असतील. सो ऑल दीज थिंग्स आर अवेलेबल. आणि या सर्व गोष्टीचा तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू करत असताना आवर्जून फायदा घ्यायचा किंवा आवर्जून आढावा घ्यायचा. तर तुमचा जो लिटरेचर रिव्ह्यू असणार आहे तो फक्त एकाच गोष्टीतून असणार नाही. जसं की आपण म्हणतो ना पीएचडी प्रबंध असतील, पीएचडी थेसिस असतील, फक्त पीएचडी थेसिसमधूनच तुम्ही रिव्ह्यू लिटरेचर करणार नाही आहे.
तर ती तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू करत असताना तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा वेगवेगळ्या सोर्सेसचा विशेषतः वेगवेगळ्या स्रोतांचा तुम्ही वापर करणार आहात आणि जे काही स्रोत उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करणार आहात. म्हणून खरं तर हे इमेज सांगितली गेलेली आहे, या इमेज मधून सुद्धा तुम्हाला कळू शकते की लिटरेचर रिव्ह्यू करणं म्हणजे तुम्हाला एक साधारणपणे एक आठवडाभर, एक दोन आठवडाभर, एक यु नो साधारणपणे एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस असे सर्व पुस्तकं चाळावे लागतील, रिपोर्ट चाळावे लागतील किंवा पीएचडी निबंध चाळावे लागतील आणि तुम्हाला बघावं लागेल ओके मी हा हा टॉपिक घ्यायला चाललोय खरं पण त्याच्यापूर्वी या टॉपिकवरती कुणी काम केले का, या टॉपिकवरती कुठलं पुस्तक आहे का, या टॉपिकवरती कुठला यु नो गव्हर्नमेंट कमिशन रिपोर्ट आहे का किंवा या टॉपिकवरती कुठला एखादं थेसिस आहे का, एमफिलचा पीएचडीचा जनरलमध्ये कुठल्या आहे याच्यावरती काय पब्लिश झालंय का हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टीसाठी जाल त्याला आपल्या संशोधनाच्या भाषेत त्या गोष्टीला आपल्या संशोधनाच्या भाषेत आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किंवा लिटरेचर रिव्ह्यू असं म्हणतो. तर मुलांनो हे आहे लिटरेचर रिव्ह्यू. आता आपण लिटरेचर रिव्ह्यूची कॉन्सेप्ट स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात आणि पुढे जाऊया. तर लिटरेचर रिव्ह्यू या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत, आय एम गोइंग टू कव्हर इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, पर्पजेस, टाइप्स, सोर्सेस, स्टेप्स, पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड फॉर लिटरेचर रिव्ह्यू अँड दिस वन इज द लास्ट पॉईंट. एवढ्या सर्व गोष्टींचा आपण इथं वर्जून उहापोह करणार आहोत आणि ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी संपतील त्यावेळेस तुमचं लेक्चर संपेल. तर सर्वांना विनंती सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित पुढे जा. तर ह्या लिटरेचर रिव्ह्यूमध्ये एवढे सर्व कंटेंट्स आपण आज इथं आवर्जून पाहणार आहोत. तर बघूया लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय. आपण म्हणतो ना की त्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो मागील संशोधनाचा संक्षिप्त आढावा किंवा मागील संशोधनाचे सिंहावलोकन. ऍक्च्युली हा खूप जड वर्ड आहे. तर आपण असं म्हणूयात की मागील संशोधनाचे मागील संशोधनाचा संक्षिप्त आढावा, इन ब्रीफ शॉर्टमध्ये घेतलेला आढावा. समजा एखाद्या व्यक्तीने समजा तुम्ही ठरवलं की एखादा टॉपिक घ्यायचा जो माझ्या टॉपिकशी थोडासा मॅच करतोय, थोडासा माझ्या टॉपिकशी सिमिलर आहे किंवा सारखा आहे. तर यावेळेस ज्यावेळेस तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू कराल त्यावेळेस माझा पूर्णच्या पूर्ण थेसिस तुम्ही वाचणार का, नाही. माझं पूर्णच्या पूर्ण आढावा तिथं लिहिणार का, नाही. कारण तुम्ही जर असं करायला ठरवलं तर माझं थेसिस 300 पानाचं आहे, मग तुम्ही 300 पानं वाचत बसणार का, तुम्ही मग 300 पानं ॲज इट इज लिहिणार का, नाही. एवढा वेळ नसतो आपल्याला किंवा आपला हे रिसर्च आपल्याला करत असतो, आपला हे प्रोजेक्ट आपल्याला करत असतो. आपण ब्रीफ आढावा घेतो शॉर्टमध्ये, जे काही मी समरीमध्ये मांडले त्याच्यावरून सुद्धा कळू शकतो. समरी असते आपल्याकडे, आपण जसं की मूवी बघायला जातो त्याला मूवी बघून येतो आणि आपल्या फ्रेंड कशी आहे रे मूवी, जरा स्टोरी तर सांग, थोडी आयडिया तर सांग, थीम तर दे. आपण 3 तासाचा मूवी बघून येतो जे काही 500-1000 रुपये खर्च करू आणि 3 तासाचा मूवी आपण त्याला 10 मिनिटांमध्ये सांगून टाकतो. म्हणजे काय करतो आपण शॉर्ट करतो, ब्रीफमध्ये सांगतो, आपण समरी फॉर्मॅटमध्ये सांगतो. सो दॅट पर्टिक्युलर समरी फॉर्मॅट इज कॉल्ड व्हॉट हर लिटरेचर. एखादा तुम्ही पेपर घेताय, एखादा कमिटी रिपोर्ट घेताय, पूर्णच्या पूर्ण कमिटी रिपोर्ट लिहिणं अपेक्षित नाही, पूर्णच्या पूर्ण थेसिस इथं लिहिणं अपेक्षित नाही. त्यावेळेस विल यू गो फॉर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. सो ब्रीफ ऑर अ शॉर्ट समरी ऑफ युअर पर्टिक्युलर रिसर्च इज एक्सपेक्टेड टू बी देअर व्हेन यू गो फॉर लिटरेचर. तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं आहे, वी गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू इन अ शॉर्ट मॅन. त्यांनी जर 300 पानाचं काम केलं असेल तर तुम्हाला ते 300 पानाची माहिती किंवा त्याचे सार हे जास्तीत जास्त 2 पानं किंवा 1 पानं सॉरी जास्तीत जास्त 2 पॅराग्राफ किंवा 1 पेजमध्येच बसवायचे आहे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या विषयामध्ये हे मांडत असाल की ओके मी डॉक्टर जन्नाथन पवारांचा थेसिस रिसर्च थेसिस मी पाहिला आणि त्याच्यामध्ये मला या गोष्टी जाणवल्या आणि त्याच्यामध्ये पवारांनी हे काम केले आणि हे काम केलेलं नाही आहे तुम्ही असं मांडा. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मांडाल त्याला म्हणायचं लिटरेचर रिव्ह्यू. सर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ रिसर्च. व्हेनेव्हर यू वांट टू स्टार्ट युअर रिसर्च दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट, दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ रिसर्च. संशोधन प्रक्रियेमधली सर्वात महत्वाची अशी एक स्टेप आहे. व्हाय इट इज कॉल्ड एज इम्पॉर्टंट स्टेप, बिकॉज युअर एन्टायर फोकस, युअर एन्टायर डिरेक्शन ऑफ युअर रिसर्च इज टोटली डिपेंड अपॉन द रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. तुम्ही जे काही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करताय त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळी अशी दिशा मिळते, तुमचा फोकस तुम्हाला कळतो आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत असता. म्हणून या प्रकारच्या स्टेपला आपण या म्हणतोय की एक खूप महत्वाची स्टेप. दिशा कशी मिळत असेल बरोबर, डायरेक्शन कशी मिळत असेल बरोबर, फोकस कसं काय आपला तयार होत असेल बरोबर. मी म्हटलं ना तुम्हाला की ज्यावेळेस आपण एखाद्याचा थीसिस बघतो, रिसर्च पेपर बघतो, कमिटी रिपोर्ट बघतो त्यावेळेस आपल्याला कळतंय की या व्यक्तीने या गोष्टींवरती
फोकस केलेला आहे, या गोष्टींवरती भर दिलेला आहे, म्हणजे काय, जर त्या व्यक्तीने विशेष अशा गोष्टींवरती भर दिलेला असेल तर त्या गोष्टीवर तुम्हाला भर देण्याची गरज नाही, तुम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी जाऊ शकता. तुमची दिशा क्लिअर झाली, तुमच्या मनामध्ये सध्या समजा असेल किंवा मी या गोष्टींवरती भर देणार आहे किंवा माझा फोकस किंवा माझे डायरेक्शन या गोष्टींवरती असणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही माझं थेसिस बघितलं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की नाही ऑलरेडी हे तर काम सरांनी करून ठेवलं, मग तुम्ही तुमची दिशा बदलता, तुमचं फोकस बदलता, तुमची डायरेक्शन बदलता. म्हणून रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करणं खूप गरजेचं असतं. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल हाऊ इट इज इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ रिसर्च. नो डाऊट इट इज इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ रिसर्च व्हेन वी गो फॉर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. द सेकंड पॉइंट दॅट वी आर डिस्कसिंग हियर, इट इज एन अकाउंट ऑफ व्हॉट इज ऑलरेडी डन, सॉरी इज ऑलरेडी नोन अबाउट अ पर्टिक्युलर फिनोमेनन. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे ऑलरेडी लोकांना माहिती आहे, जे ऑलरेडी लोकांनी केलेलं आहे एखाद्या विशिष्ट अशा फेनोमेनाशी, विशेष अशी घटकाशी, त्याचा अंदाज आपल्याला येतो. जसं एक प्रकारचं दॅट इज अ सॉर्ट ऑफ रेकॉर्ड इन टर्म्स ऑफ अकाउंट वी कॉल इट यु नो सॉर्ट ऑफ रेकॉर्ड, एक विशिष्ट असं प्रकारचं रेकॉर्ड असतं जे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे एखाद्या विशिष्ट घटकाबाबत. फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटिंगमध्ये जाणार असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही यु नो मराठी लिटरेचरमध्ये जाणार असाल, मराठी साहित्यामध्ये जाणार असाल, तुम्ही इंग्लिश लिटरेचरमध्ये जाणार असाल, तर इंग्लिश लिटरेचरमध्ये कोणी काय करून ठेवले ह्याचं एक प्रकारचं रेकॉर्ड असेल रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये. आणि तुम्ही जर तशाच प्रकारच्या टॉपिकसाठी आणखी एकदा जाणार असाल तर तुम्हाला इथं कळून चुकणार आहे की बाबा हां मराठी लिटरेचरमध्ये या या लेखनकांवरती किंवा या या कादंबरीकारांवरती ऑलरेडी रिसर्च झालेला आहे, तर मला याची गरज नाही मी दुसऱ्यांवरती केले किंवा त्यांच्या दुसऱ्या कादंबऱ्यांचा मला विचार करायचा गरज आहे. हे काय ऑलरेडी नोन आहे त्याच्या संदर्भातलं हे एक रेकॉर्ड असतं, जे कोणी काय करून ठेवले त्या संदर्भातला रेकॉर्ड म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. Next point is, the main purpose of review of literature is to convey to the readers about the work already done and the knowledge and ideas that have been already established on a particular topic of research. ichyamadhe aankhi ek gosht aplyala ite avrujun samajte ki ekadya readers la kiwa ekadya tumche sarkya navkhya researcher la kiwa ekadya project karnarya vyaktina literature review cha madhyamatun kay kalta tyanna he kalta ki ऑलरेडी जे काही काम झालं आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ज्ञान दिलं गेलं आहे, कोणत्या प्रकारच्या ज्ञानावरती फोकस टाकण्यात आलेलं आहे, कोणत्या आयडियाज निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात एखादा टॉपिक, फॉर एक्झाम्पल इंग्लिश लिटरेचर घेऊयात आपण किंवा इकॉनॉमिक्सचा एखादा टॉपिक घेऊयात, बँकिंगमधला एखादा टॉपिक असेल, तर एखादा बँकिंगमधला जो काही टॉपिक आहे त्याच्यावरती काय बाबा आजपर्यंत नवीन नवीन शोध झाला आहे किंवा काय त्या संदर्भातलं नॉलेज एस्टॅब्लिश केले गेले किंवा तयार केले गेले किंवा क्रिएट केले गेले किंवा नवीन आयडिया कोणती क्रिएट केली गेली आहे, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल आणि जर तो मॅसेज तुमच्यासारख्या नवख्या जे रिसर्चमध्ये सुरुवात करतो त्यांना प्रोजेक्ट करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, पेपर लिहायचं, त्यांच्यासाठी माहिती करून देणं हा लिटरेचर रिव्ह्यूचा महत्त्वाचा उद्देश आहे. लिटरेचर रिव्ह्यू का करायचा, की एखादा मी टॉपिक घ्यायला चाललोय खरं पण ह्याच्यामध्ये काय ऑलरेडी नॉलेज आहे का, आयडियाज काय डेव्हलप झालेले आहेत का, हे मला कसं कळणार आहे, ज्यावेळेस मी अशा काम केलेल्या लोकांचे थिसिस पेपर्स बघणार आहेत तेव्हा तुकडे नाही काढणार. मी घरी बसल्या मला नाही काही न वाचता मला या गोष्टी कळतील का, नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल किंवा या टॉपिकवरती कोणी ऑलरेडी काम केले का आणि हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑलरेडी रिव्ह्यूसाठी जावं लागेल आणि तिथं तुम्हाला कळेल की ओके हा 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 टॉपिक आहे, या लोकांना या टॉपिकवरती साधारणपणे 10 लोकांनी काम केलंय, तर 10 पैकी 5 लोकांनी हे नॉलेज पुढे प्रेझेंट केलंय, 5 लोकांनी ह्या आयडियाज पुढे आणले, त्यानंतर तुम्हाला कळणार. दिस इज व्हॉट द मेन पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, इज व्हॉट टू मेक टू कन्वे अ मॅसेज, कन्वे अन आयडिया, कन्वे सम सॉर्ट ऑफ नॉलेज विच इज डेव्हलप्ड बाय द अर्लियर रिसर्चर्स अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक. एखाद्या विशिष्ट अशा संशोधनाच्या टॉपिकवरती जुन्या रिसर्चर्सनी काय केलं नवीन, कोणते आयडिया मांडले, कुठलं नॉलेज मांडले, हे त्या नवीन रिसर्चला समजावून सांगणे किंवा त्यांना माहिती करून देण्याचं काम कोण करतं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करतं. देन literature review is a laborious task but it is essential if the research process is to be successful. पण हाय हे थोडस काय म्हणतो आपण त्याला tedious काम आहे, कष्टाचं काम आहे, नो डाऊट मेहनतीचं काम आहे, बिकॉज वेन एव्हर यू वॉन्ट टू देअर टू फाइंड आउट समथिंग यू नीड टू सिट इन द लायब्ररी फॉर आवर्स अँड आवर्स, तासन तास तुम्हाला लायब्ररीत बसावं लागेल, पुस्तकं वाचावी लागतील, पेपर्स बघावे लागतील, थेसिस बघावे लागतील, एमपीएससी थेसिस बघावे लागतील, नंतर जर्नल्समधले पेपर्स बघावे लागतील, त्याच्यासाठी तुम्हाला 1 दिवस 2 दिवस साधारणपणे 1 आठवडा 2 आठवडे तुम्हाला करावं लागेल आणि त्यानंतर कळलं की ओके या विषयामध्ये हे हे काम झालंय, हे हे काम बाकी आहे, किंवा जे काही काम झालंय
त्या कामाचा साधारणपणे या या घटकांवरती काम झालंय, ह्या या घटकांवरती काम झालेलं नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा आठवडा लायब्ररीत बसून बुक्स चाळाल, पुस्तकं चाळाल, थीसिस चाळाल, पेपर चाळाल, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व माहिती कळेल. त्यामुळे म्हणले की थोडस लेबरस टास्क कष्टाचं काम आहे पण हे महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या संशोधनाची दिशा मिळणार नाही, तुमच्या संशोधनाचा मार्ग तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमची दिशा तुमचा मार्ग हवा असेल तर यु नीड टू गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू एनी हाउ. Throughout literature review is the most important aspect or the most important aspect in the process of research anyhow. So this is the sort of introduction of literature review. I hope you guys have understood the concept of literature review, or you guys have understood the meaning of literature review from this particular slide. I hope so, and with this particular hope I'm going ahead for the second slide. See, now literature review is a written summary of journals, articles, books and other documents that describe the past and the current state of information on the topic you research of your research track. Whatever topic you have decided to go for, तुम्ही जो काही टॉपिक ठरवलेला आहे तुम्हाला या टॉपिकवर रिसर्च करायचं आहे तर त्या टॉपिकवर तुम्ही जे काही उपलब्ध लिटरेचर रिव्ह्यू आहे इन द फॉर्म ऑफ व्हॉट समरी असेल, जर्नल्स असतील, आर्टिकल्स असतील, बुक्स असतील किंवा एनी अदर डॉक्युमेंट रिपोर्ट्स असतील, गव्हर्नमेंट जीआर असतील, त्याच्यावर त्याच्या माध्यमातून तुम्ही त्याचा अंदाज घेता आणि त्याप्रमाणे तुमचं काम सुरू करता. अंदाज काय घ्यायचा, दिशा मिळवण्यासाठी, कामाची दिशा ठरवण्यासाठी, कामाचा मार्ग ठरवण्यासाठी, त्यासाठी आपण हे सगळं करत असतो. म्हणजे बुक्स, जर्नल जे काही गोष्टी आहेत त्या आपण आवर्जून पाहतो आणि पुढे जातो. ओके, जस्ट अ मिनिट, फक्त 2 मिनिटासाठी होल्ड करा, 2 मिनिटासाठी होल्ड करा. हॅलो, सॉरी, हॅलो, आवाज येते का? हा, येस सर, येतोय. ओके, सर्व मुलांना एक सूचना आहे बघ का, आता दिसते पीपीटी दिसते का माझा? येस सर. पीपीटी दिसते का? येस सर. येस सर. ओके, अदरवाइज मी पीपीटी एकदा स्टॉप करून पुन्हा शेअर करतो, म्हणजे आयडिया येतो बंद होणार. ओके, सगळ्यांना सूचना आहे, मराठीत सूचना आहे, सगळ्यांनी गळेवर जॉईन करा. एक सांगतो मी एकालाही मध्ये घेणार नाही, मी 10 मिनिट दिलेत ना आणि आता बाहेरून फोन करून बोला म्हणतात की सर आम्हाला जॉईन होत नाही. तुम्ही उशिरा जर जॉईन करणार असाल तर मला शक्य नाही, कारण मी एकदा पीपीटी चालू केलं की माझं तिकडे लक्ष असतं आणि इकडेच मला दिसत नाही कोण जॉईन होते आणि कोण सोडते. त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की एक मी उद्यापासून 15 मिनिट अगोदर लिंक सुरू करतो, 1:15 सुरू करतो, पावणे 1 पासून आपण 1 वाजेपर्यंत जॉईनिंगच करून घेऊ आणि बरोबर 1:00 लेक्चर सुरू झालं पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही. ओके, वन सेकंड, आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन. असं मध्ये गेले की लिंक तुटते, माझ्या डोक्यातले विचार जातात सगळे, म्हणजे जे काही सांगायचं आहे ते अडचण होते. जरा यू ट्राय टू अंडरस्टँड इवन माय सिच्युएशन ऑल्सो. ओके, सो दिस इज द स्लाइड विच वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. नाव मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. आवाज येतोय का माझा? येस सर, येतोय. ओके,
सो नाउ वी आर टॉकिंग अबाउट ऑलरेडी वी हैव टॉक्ड अबाउट दिस आपण याचा अगोदरच विचार केलेला आहे आणि आता पुढे जाऊयात आणि बघूया ओके द लिटरेचर रिव्ह्यू सम मीनिंग दिला हियर दे हैव गिवन द मीनिंग ऑफ लिटरेचर रिव्ह्यू ऑलरेडी वी हैव टॉक्ड अबाउट लिटरेचर रिव्ह्यू आपण त्याचा अगोदरच विचार केलेला आहे तरी सुद्धा आपण इथे बघूया A review of literature is description and analysis of the literature relevant to a particular field of topic. Field or a topic, it provides an overview of what work already had been carried out and who are the key researchers who did that particular work. या literature review च्या माध्यमातून आपण काय समजणार आहोत काय जे काय अगोदर काम झालेलं आहे ते कोणत्या टॉपिकवर कोणत्या फील्डवर ते काम झालेलं आहे त्यानंतर जे काही काम झालंय त्याच्या मार्फत काय कॅरी झालं किंवा काय कॅरी आउट झालं किंवा काय नेमकं केलं गेलं आणि ते कोण होते ज्यांनी हे काम केलं हु आर द की रिसर्चर्स हु डिड दॅट वर्क असे कोण रिसर्चर्स आहेत ते त्यांनी ऑलरेडी काम केलं मग जर या गोष्टींचा अंदाज घ्यायचा असेल या गोष्टींचा माहिती घ्यायची असेल तर लिटरेचर रिव्ह्यू इज मस्ट थ्रू लिटरेचर रिव्ह्यू व्हॉट वी कॅन अंडरस्टँड द वर्क डन ऑन डिफरंट फील्ड्स ऑर डिफरंट टॉपिक्स Even we can understand what they have carried out through their research, what they have exactly created as a part of research, as well as we can understand one more thing. Whatever they have created, who are they? To whom they have done that particular sort of work. They need time and company and quality. Automatically you can go for review of literature and through the review of literature, the samdusha. नेक्स्ट वन मीनिंग ऑफ लिटरेचर रिव्ह्यू इथं ऑलरेडी हे आपण पाहिलं आहे वी आर नॉट गोइंग टू वेस्ट द टाइम फॉर दिस वन व्हॉट इज लिटरेचर रिव्ह्यू ऑल्सो वी हॅव कवर्ड ऍट द बिगिनिंग ओनली देयर इज नो नीड टू गो फ्रॉम दिस वन हियर आर सम डेफिनेशन ऑफ लिटरेचर रिव्ह्यू डेफिनेशन दोन आपण इथे घेतलेले आहे काय डेफिनेशन बघूया लिटरेचर रिव्ह्यू इज अ बॉडी ऑफ टेक्स्ट दॅट एम्स टू रिव्ह्यू द क्रिटिकल पॉइंट ऑफ नॉलेज ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक ऑफ रिसर्च हा एक प्रकारचं असं याचा एम आहे की तुम्ही जे काय तुमचं नॉलेज आहे जे काय शोधलेलं नॉलेज आहे एखाद्या रिसर्च टॉपिकवर असतील त्याचं तुम्ही क्रिटिकली तुम्ही अनालिसिस सुद्धा करू शकता सपोज तुम्ही इफ यू आर गोइंग थ्रू माय रिसर्च फॉर एक्झाम्पल तुम्ही माझा रिसर्च बघताय तर तुम्ही माझ्या रिसर्चवरती क्रिटिकल पॉईंट सुद्धा काढू शकता की सरांनी हा हा मुद्दा सोडलेला आहे किंवा हा मुद्दा त्याच्यामध्ये आलेला नाही आहे खरं तर यायला हवा होता टॉपिकचा भाग होता तुम्ही असे बरेचसे पॉईंट्स लिटरेचर रिव्ह्यू करत असताना लिहू शकता And this is what this kind of two definitions are given here. You just go through the definitions at home also and get acquainted with the mighty alum to me where a particular definition should be used. This one is a sort of, literature review. So, how do you know how to start this process of literature review? If literature review is a particular process, the process is how to do it. So, the process. जरा या स्लाईडकडे बघा तुम्हाला काय गोष्टी कळतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाऊन काही काळामध्ये जेव्हा तुमचा तुम्ही प्रोजेक्ट कराल चौथ्या सेमेस्टरला किंवा जेव्हा तुम्ही तुमचं एखादा रिसर्च सुरू कराल ॲक्च्युअल फॉर पी एच डी ऑर एनिथिंग एल्स त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा होईल तर कशी प्रोसेस सुरू होती फर्स्ट इज लाईक दिस जनरेट अ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द लिटरेचर तुमच्या मनामध्ये लिटरेचरचे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क असले पाहिजे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क म्हणजे काय संकल्पना क्लिअर असली पाहिजे लिटरेचर तर खूप उपलब्ध आहे लायब्ररीजमध्ये किंवा कॉलेजमध्ये स्कूल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत पण तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला एखादं लिटरेचर शोधायचं आहे समजा तुमचा टॉपिक असेल फॉर एक्झाम्पल बँकेशी संबंधित तुमचा टॉपिक असेल समजा हिंदी लिटरेचर असेल मराठी लिटरेचर असेल इंग्लिश लिटरेचर असेल तर त्या संदर्भात तुमचे कॉन्स्टिट्युशन फ्रेमवर्क क्लिअर असले पाहिजे म्हणजे काय मला बँकिंग करायचं कुठलं करायचं ऑनलाईन बँकिंगवरती रिसर्च करायचं तर तुमची कन्सेप्ट काय झाली कन्सेप्शन फ्रेमवर्क काय झाला ऑनलाईन बँकिंग मग ज्यावेळेस तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल ज्यावेळेस तुम्ही एखादी आयडिया तुमच्या मनामध्ये कॉन्सेप्ट तुमच्या मनामध्ये जनरेट होईल त्यावेळेस तुम्ही फर्म व्हाल आणि तुम्ही म्हणाल की नाही तर ऑनलाईन बँकिंग करायचं नाही मला मी ऑनलाईन बँकिंगकडे जा ऑनलाईन बँकिंगची पुस्तक स्वतःला सुरू कराल तुम्ही वेन यू स्टार्ट सर्चिंग बुक्स ऑफ ऑनलाईन बँकिंग वेन द कॉन्सेप्ट ऑफ ऑनलाईन बँकिंग इज क्लिअर इन युअर माइंड कॉन्सेप्ट Or conceptual framework is clear in your mind. Similarly, आपण मराठी बोलायला लागलो तुम्ही ठरवले की नाही मला दमा निरंजरांच्या कादंबरीवरती पी एच डी करायचं मग मी बाकीच्या यु नो लेखकांची पुस्तकं बघण्याचा प्रश्नच येत नाही आय विल स्टार्ट यु नो सर्चिंग बुक्स ऑफ दमा निरंजर इन अवर लायब्ररी अँड आय विल स्टार्ट त्यांनी जे काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या कादंबऱ्या आहेत कशा आहेत त्या कादंबऱ्याचे पण खूप प्रकार आहेत काय ऑटोबायोग्राफीज असतात
प्रवास वर्णन असतं, बऱ्याचशा प्रकारे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, मी त्याचं कॉमर्स आहे त्यामुळे कादंबऱ्याचे जास्त प्रकार मला माहिती असेल नाही, एवढे माहिती तेवढे सांगितले. तर आपण आमचं कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क जर म्हणत आली तर आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर डिस्कवर रिलेशनशिप बिटवीन थीम्स अँड इश्यूज. तुमच्या काही त्या टॉपिकमध्ये जे काही थीम्स आहेत, इश्यूज आहेत, लहान लहान घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, फॅक्टर्स आहेत, ते शोधा. मी म्हटलं ना की एखादा रिसर्च ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस त्या व्यक्तींनी वेगवेगळ्या घटकांवरती, थीम्सवरती, इश्यूजवरती काम केलं असतं. समजा मी माझ्या रिसर्चमध्ये 10 घटकांवरती काम केलं तर ते 10 घटक तुम्हाला कळू शकतात की ओके हा पहिला आणि हा शेवटचा किंवा हा नवा. तर असे तुमच्या टॉपिक संबंधातले जे काही घटक आहेत ते तुम्ही शोधा. ओके, तर त्या घटकाच्या अँगलने तुम्ही काम करू शकाल अँड कम्पेअर व्हॉट द ऑथर्स आर सेइंग. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल लिटरेचर रिव्ह्यूला जाल, तुम्ही बुक्स घ्याल, पेपर्स घ्याल, म्हणजे रिसर्च पेपर्स घ्याल. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपण म्हणतो ना व्हॉट वी कॉल इट सॉरी आर्टिकल्स घ्याल, गव्हर्नमेंट चेअर घ्याल किंवा बुक्स घ्याल, त्याच्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ते ऑथर काय म्हणतात. फॉर एक्झाम्पल एकाच संकल्पनावरती दोन पुस्तकं आहेत, ऑनलाईन बँकिंगवरती दोन पुस्तकं आहेत, वेगवेगळे समजा एक मालिक आणि दुसऱ्या एखाद्या ऑथरचे, तर तुम्हाला कम्पॅरिझन करायचं की पवार सर काय म्हणतात आणि ते दुसरं ऑथर काय म्हणतात. किंवा तुम्ही दोन कादंबऱ्या घेतात एकाच व्यक्तीचे, समजा आपण सांगतो रमा मेरदांच्या दोन कादंबऱ्या तुम्ही घेतल्या, तर त्या दोन कादंबऱ्यामध्ये त्या दोन ऑथर किंवा दोन वेगळ्या लेखकाचे ऑथर, भालचंद्र नेमाड्यांची एक कादंबरी आणि रमा मेरदांची एक कादंबरी, तर तुम्ही या दोन कादंबऱ्यामध्ये कम्पेअर करू शकता. वेगवेगळे मतं काय किंवा दोघांची, एकच विषय असेल फॉर एक्झाम्पल किंवा सारखा विषय असेल तर असं तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. कम्पॅरिझनमध्ये काय, कम्पॅरिझन कशामध्ये होऊ शकतं, जर दोन गोष्टी सारख्या असतील तर आपण बिस्किट बनवणारी कंपनी आणि चोडा बनवणारी कंपनी याच्यामध्ये कम्पॅरिझन नाही करू शकत, पण पार्लेशीमध्ये आणि ब्रिटानियामध्ये कम्पॅरिझन करू शकतो. तर सारख्या गोष्टी असल्या पाहिजे, त्या सारखीपणा असेल तर आपण तुलना करू शकतो. त्यानंतर रिडिंग द लिटरेचर, त्यानंतर ऍक्च्युअल लिटरेचर तुम्ही वाचायला सुरुवात करा. त्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात करा त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय नेमकं लिहिलंय. समजा तुम्ही दोन वेगळ्या कादंबऱ्या वाचताय, दोन वेगळ्या कादंबऱ्या वाचून त्यानंतर कळेल तुम्हाला हा हा फरक आहे, यांनी हे म्हटलंय, यांनी हे म्हटलं, यांनी याच्यावर बोललंच नाही, यांनी याच्यावर बोललं. यू विल गेट सम आयडिया अबाउट इट व्हेन यू स्टार्ट ऍक्च्युअली रिडिंग द लिटरेचर रिटन बाय दोज पीपल. अँड व्हॉट आर द स्कॉलर्स स्कॉलर्स सेइंग, त्यानंतर आपल्या तिथे रिसर्च स्कॉलर्स असतात जे पेपर लिहितात, पीएचडीज लिहितात, त्यांचं सुद्धा तुम्ही मत विचारत राहा. आयडेंटिफाय थीम ऑर इश्यूज, प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक रिसर्चमध्ये, प्रत्येक बुकमध्ये एक थीम असते, त्या थीमचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे पुढे जा. देन इंटिग्रेट द लिटरेचर सो दॅट इट टेल्स अ स्टोरी इन इट्स ओन राईट. त्यानंतर ट्राय टू इंटिग्रेट द लिटरेचर्स, जे काही लिटरेचर उपलब्ध आहे बुक्सच्या फॉर्ममध्ये, रिसर्च पेपरच्या फॉर्ममध्ये, थीसीसच्या फॉर्ममध्ये, त्याला एकत्र करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तुम्हाला एक वेगळी असं काहीतरी गोष्ट मिळेल जी तुम्हाला आवश्यक आहे. नंतर कंटिन्युअस क्रिटिकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, तुमचे जे काही कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे तिला कंटिन्युअस क्रिटिसाइज करत राहा, त्याचं टीकात्मक परीक्षण करा, तिला वेगळ्या टीकात्मक अँगलनी बघा. त्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीकडे टीकात्मक अँगलनी बघता, त्यावेळेस तुम्हाला त्या कॉन्सेप्टच्या वेगवेगळ्या बाजू कळतात, वेगवेगळ्या अँगल्स कळतात. सो ऑलवेज लुक ॲट द कॉन्सेप्ट इन अ क्रिटिकल मॅनर सो दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड सर्टन आस्पेक्ट्स ऑफ दॅट रिंग कॉन्सेप्ट इन अ थरो मॅनर, त्यासाठी तुम्ही त्या अँगलनी बघत राहा. तर ही आय थिंक लिटरेचर रिव्ह्यूची प्रोसेस जी तुम्हाला फॉलो करायची. पुढे जाऊया, इम्पॉर्टन्स काय आहे लिटरेचर रिव्ह्यूचं, महत्व काय ते आपण थोडं एक थोडक्यात बघूया आणि पुढे जाऊ. खूप महत्व आहे लिटरेचर रिव्ह्यूला, प्रत्येक रिसर्चमध्ये महत्व आहे. आणि असंही म्हटलं जातंय की तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल तर ते लिटरेचर रिव्ह्यू शिवाय होऊच शकत नाही. जेवढं महत्व आपल्या शरीरामध्ये हार्टला आहे तेवढंच महत्व रिसर्चमध्ये या लिटरेचर रिव्ह्यूला आहे, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा. ओके, त्यानंतर काय महत्व आहे बघूयात आपण. आयडेंटिफिकेशन ऑफ अ रिसर्च प्रॉब्लेम अँड डेव्हलपमेंट ऑफ रिफाइनमेंट ऑफ रिसर्च क्वेश्चन, रिफाइनमेंट ऑफ रिसर्च क्वेश्चन. सी, आपल्याला जर लिटरेचर रिव्ह्यू कशासाठी महत्व असेल, लिटरेचर रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, रिसर्च प्रॉब्लेम शोधू शकतो. एक लक्ष द्या, रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढच्या मुद्दे लेक्चरमध्ये सांगणार आहे, पण आज तुम्हाला एक छोटी छोटी आयडिया देऊन ठेवेल. त्यानंतर आपण डेव्हलपमेंट ऑर रिफाइनमेंट ऑफ रिसर्च क्वेश्चन्स, त्यावेळेस आपण एखादा रिसर्च करतो त्यावेळेस आपल्या मनात काही प्रश्न पडलेले असतात,
आपण मराठीमध्ये एक आय थिंक तुम्ही अजून डीएड बीएड वगैरे काही केलं नसेल, ज्यांनी तुम्ही केलं असेल त्यांना ही कॉन्सेप्ट माहिती असेल की प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असते आणि त्याच्यासाठीच एक शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षणामध्ये एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत असे कार्य कारण भाव, कार्य कारण भाव सिद्धांत, कॉज अँड इफेक्ट. कार्य कारण भाव, प्रत्येक कार्याच्या मागे एक कारण असतं. जर सरळ आणि सोपं मिनिंग काय, प्रत्येक कार्याच्या मागे एक कारण असतं. तुम्ही आज हा सर्टिफिकेट कोर्स करताय त्याच्या मागे एक कारण आहे, मी लेक्चर डिलिव्हर करतोय त्याच्या मागे एक कारण आहे, तुम्ही उद्या परीक्षा देणार आहात त्याच्या मागे एक कारण आहे. प्रत्येक कार्याच्या मागे एक कारण असतं. बिहाइंड एव्हरी टास्क देर इज अ रिझन. प्रत्येक कामाच्या मागे प्रत्येक कार्याच्या मागे एक रिझन असते. आणि जर तुम्हाला तुमचा रिसर्च प्रॉब्लेम शोधायचा असेल तर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न पडले पाहिजे. जर तुमचे प्रश्न क्लिअर असतील तर तुमचा प्रॉब्लेम क्लिअर असेल. एक लक्ष द्या, तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टरला काय माहिती का तुम्ही काय आजारी नाही. डॉक्टर काय करतो, प्रश्न विचारायला सुरुवात करतो. या बसा, काय झालंय, काय होत आहे, मग आपण हळूहळू ओपन होतो. नाही थोडी सर्दी आहे, तुमचं किती दिवसापासून आहे, 2 दिवसापासून आहे. आणखी काय, अंग दुखतंय का, हो अंग दुखतंय. कोणा म्हणतो तो काय डोकं दुखतंय का, आपण हो. तुम्ही डायरेक्ट लगेच म्हणतो टेस्ट करा कोविडची. म्हणजे काय, ही ट्राय टू आस्क सम क्वेश्चन्स अँड थ्रू थ्रू हिज क्वेश्चन्स ही ट्राय टू फाइंड आउट द प्रॉब्लेम. त्यावेळेस तुम्ही क्लिअर होईल, प्रॉब्लेम कळेल. आणि रिसर्चमध्ये तुम्हाला हेच करायचंय. काय करायचंय, जोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम कळणार नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम कळणार नाही तोपर्यंत तुमचा रिसर्च होणार नाही. प्रॉब्लेम आपण हिंदीमध्ये जर बोलायचं तर प्रॉब्लेम इज द जड, रिसर्च प्रॉब्लेम इज द जड ऑफ युअर रिसर्च. हे मूळ आहे, हे मूळ. जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर रिसर्च करायची गरजच नाही. तुम्हाला संशोधनाची समस्याच माहिती नाही, संशोधन कशासाठी करायचं हेच माहिती नाही तर संशोधन करायची गरजच नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय, पण प्रोजेक्ट का करायचा, असं काय जाणवलं तुम्हाला म्हणून प्रोजेक्ट करावा वाटतो, तर तुम्ही ते शोधू शकता. एक उदाहरण देतो तुम्हाला. आणखी एक उदाहरण असं आहे की आपण बघतो की 10वी आणि 12वीचे जे रिझल्ट येतात त्यावेळेस मुलींचं पर्सेंटेज प्रमाण खूप असतं. आपण नेहमी बघतो की बातम्या सुद्धा सांगतो, यावर्षी मुलींनी यावर्षी पण मुलींचीच बाजी, असे 10 वर्षापासून बातम्या ऐकतो आपण. नेहमी 10वी 12वीच्या रिझल्टमध्ये मुली ह्या नेहमी पुढे असतात, मुलींचं पासिंग पर्सेंटेज खूप जास्त आहे. हे आपण ऍक्सेप्ट केलंय, मान्य आपलं. पण एक लक्षात ठेवा, साधारणपणे आपण ज्यावेळेस एकूण शिक्षणाकडे येतो, आता तुम्ही एम एला आहात, एम कॉमला आहात, एम एस सीला आहात, या ठिकाणी मात्र मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी आहे. 10वी 12वीचं रिझल्टचं पर्सेंटेज मुलापेक्षा जास्त आणि ड्रॉपआउट रेट खूप आहे. 12वी झाले की मुलींची लग्न होतात, शिक्षणाकडे वळत नाहीत त्या, पुन्हा FY, SY, TY डिग्रीपर्यंत बऱ्यापैकी शिकतात, PG तर येतच नाही आहेत. हे होतंय म्हणजे काय, मुलींचं ड्रॉपआउट रेट कमी होत झालं, म्हणजे ड्रॉपआउट रेट वाढत चाललंय. म्हणजे काय, एक हायर एज्युकेशनला उच्च शिक्षणाला मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी आहे. ही समस्या आहे, हे तुम्हाला कळू शकते. जरी रिझल्ट 10वी 12वीचा जास्त असेल पण हायर एज्युकेशन घेण्याचं प्रमाण कमी, ही समस्या झाली. याच्यावर तुम्ही रिसर्च करू शकता. समस्या काय, मुलींचा घटतं प्रमाण. जरी रिझल्ट जास्त असला तरी पुढे ते दिसत नाही, ही समस्या झाली. याच्यावर तुम्ही रिसर्च करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम शोधायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोजेक्ट कराल त्यावेळेस तुम्ही तुमचा प्रॉब्लेम शोधता आला पाहिजे की हा या कारणासाठी मला रिसर्च करायचं. आणि त्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन्स विचारले पाहिजे स्वतःला आणि ते उत्तर आली की आपण प्रॉब्लेम डिफाईन होतो. देन जनरेशन ऑफ युजफुल रिसर्च क्वेश्चन्स ऑर प्रोजेक्ट्स ऍक्टिव्हिटीज फॉर द डिसिप्लिन. नंतर तुम्ही क्वेश्चन्स करा, जनरेट करा, निर्माण करा, तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रोजेक्टसाठी पुढे जा. Orientation to what is known and not known about an area of inquiry to ascertain what research can best contribute to knowledge. त्यानंतर तुम्ही काय माहिती आहे, काय माहिती नाही एखाद्या गोष्टीबद्दल, त्याप्रमाणे तुम्ही संशोधनाबद्दल ती माहिती काढा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बेस्ट कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा. अशामध्ये नॉलेजमध्ये आयडियामध्ये तुम्ही करू शकता. Determination of any gap or inconsistencies in a body of knowledge. त्यानंतर तुम्हाला जे काही रिसर्चमध्ये गॅप दिसतोय, एखाद्या नॉलेजमध्ये गॅप दिसतोय, तो तुम्ही भरून काढू शकता याच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून. त्यानंतर डिस्कवरी ऑफ अनन्सर्ड क्वेश्चन्स अबाउट सब्जेक्ट कॉन्सेप्ट्स ऑर प्रॉब्लेम्स. काही प्रश्न हे फक्त संशोधनाने शिकू शकतात. एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला उत्तर शोधत असेल तर त्यावर आपण संशोधन करावं लागतं, रिसर्च करावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या विषयाची, त्या संकल्पनेची, त्या अडचणीची आपण एखादं उत्तर देऊ शकतो, त्या उत्तर शोधू शकतो. डिस्कवरी ऑफ अनअन्सर्ड क्वेश्चन, जो असा प्रश्न अनुत्तरित राहिला होता
तर जर तुम्हाला उत्तर हवं असेल संशोधनाच्या बाबतीतलं, तर तुम्ही त्याला संशोधन करून सोडवू शकता. टर्मिनेशन ऑफ अ नीड. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? हा येस सर, येतोय. पीपीटी दिसते, पीपीटी दिसते का? हो सर. पीपीटी बंद पडलं तर मला सांगा बरं का, कारण मला ते कळत नाही बोलण्याच्या वगैरे. लगेच मला म्हणजे हे करा. ओके सर, हो सांगतो. Determination of need to replicate a prior study in different study settings or different sample or size or different study populations. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस एखादा रिसर्च करत असतो त्यावेळेस आपल्याला एखादा एरिया निवडावा लागतो. त्या एरियामध्ये समजा तुम्ही समजा ठरवलं की तुमचा जो रिसर्च आहे तो पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यासाठी आहे. एक उदाहरण देतोय तुम्हाला, तर पुणे जिल्ह्यातील सर्व लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात का? नाही. पुणे जिल्ह्याचं पॉप्युलेशन समजा 1 कोटी आहे असं गृहीत धरू आपण. मग 1 कोटी लोकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल का? नाही. तर तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला सॅम्पल्स निघाव्या लागतात, सॅम्पलिंग करावं लागतं. आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी सॅम्पलिंग कसे करावं असते. सॅम्पलिंग करावं लागतं, सॅम्पल साईज ठरवावं लागते. समजा पुणे जिल्ह्यामध्ये किती आहे, 14 तालुके आहे. तर 14 तालुक्याला तुम्ही भेट देणं शक्य आहे का? नाही. किंवा 14 तालुक्यात प्रत्येक गावाला भेट देणं शक्य आहे का? नाही. 14 तालुक्यामध्ये प्रत्येक माणसाला तुम्हाला भेट देणं शक्य आहे का? नाही. तुम्ही काय कराल, तालुका वाईज सॅम्पल कराल की 14 तालुक्यांमधून प्रत्येक तालुक्यातील 100 लोकांशी मी कॉन्टॅक्ट करणार आहे. तर त्यांच्याशी तुम्ही सॅम्पल्स म्हणजे काही नमुना आणि त्यांच्या आधारावर तुम्ही रिसर्च मांडणार आहात. तर हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू असणं गरजेचं आहे. आणखी बरेचसे मुद्दे आहेत, हे तुम्हाला वाचून सुद्धा कळतील. त्यापेक्षा हे वेळ यापेक्षा आपण पुढे जाऊया, जेणेकरून काय पुढच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगता येतील. ओके, नाऊ वी आर टॉकिंग अबाउट पर्पज ऑर नीड ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर when we go for research. Uddesh ka asto, mahatva baghitla ka, uddesh bagayat apan. To delimit and define his problem. Nimatlan, problem jar tumhala delimit karat asel, kiwa define karat asel, kiwa tum mandacha asel, tar there should be a literature. Ka bar, karan vegvegla lokanni kay problem mandla hai, kasa mandla hai, he jar tumhala shodhacha asel, tar tumhala literature review kale. Ani tya lokanni kasa mandla, tya pramane tumhala mandta yel, okay, hini asa mandla hota. मी असं मांडलंय की त्यावेळेस तुम्ही 5-10 उदाहरण बघाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल ओके हा हे असं मांडलं गेलं पाहिजे. आणि दिस नॉट लिटरेचर रिव्ह्यू इज मस्ट टू अप टू डेट द नॉलेज. तुमचं जर नॉलेज तुम्हाला अप टू डेट करायचं असेल, मी म्हटलं ना की बऱ्याच वेळा काय करतो आपल्याला माहितीच नसतं, वाटतं की आपल्याला वाटतं की हो हा मी टॉपिक घेतला नाही याच्यावरती कोणी काम केलेलं नाही मी शुअर आहे. बट दिस इज नॉट यु नो पॉसिबल. इफ यू वेन यू गो अँड फाइंड आउट इट देन यू विल गेट इट. कोणी तर काम ऑलरेडी केलंय बाबा, आपण आपला आपला गैरसमज होता की कोणीच काम केलं नाही असं नाही, कोणीतरी ऑलरेडी काम केलंय आणि ते हे प्रकारचं काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथून कळू शकतं. टू अवॉइड अनइंटेन्शियल डुप्लिकेशन ऑफ वेल एस्टॅब्लिश फाइंडिंग. बऱ्याच वेळा आपण रिसर्च करतो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे ऑलरेडी तरी झालंय, अशा अशा प्रकारचे फाइंडिंग पुढे आली आहे, अशा अशा प्रकारचं संशोधन त्याचे आउटकम्स पुढे आलेले आहेत, ते जर कळत असेल तर तुम्ही लिटरेचर रिव्ह्यूसाठी जावा, अवश्य जा. विशेषतः ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच रिसर्च कराल, पीएचडी असेल, एमफिल असेल किंवा कुठलंही असेल मेजर मायनरचा, त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा आवर्जून विचार करा. देन टू गेट अँड अंडरस्टँडिंग ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. तुम्हाला जर एखादी मेथडॉलॉजी समजून घ्यायची असेल, प्रत्येक रिसर्चरची मेथडॉलॉजी वेगळी असते ना, चेक करा. म्हणतो ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती प्रकृती जे काही मराठी लोक चांगले या म्हणायचा अर्थ सांगू शकते. प्रत्येक माणसाची एक पद्धत वेगळी असते, ते रिसर्च असेल किंवा शिकवणं असेल किंवा बोलणं असेल किंवा चालणं असेल. तर इथं काय, तुम्ही जर वेगवेगळे रिसर्च बघितले, वेगवेगळे रिसर्च पेपर्स बघितले, वेगवेगळे रिसर्च आर्टिकल्स बघितले, तर त्या आर्टिकल्सच्या पेपर्सच्या माध्यमातून तुम्हाला काय कळणार आहे, त्यांची मेथडॉलॉजी तुम्हाला कळणार आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट अशी कळणार आहे की त्यांनी त्या लोकांनी ही मेथडॉलॉजी वापरली होती आणि माझ्या त्यांच्या विषयासाठी ती सुटेबल होती आणि माझ्या विषयासाठी कोणती सुटेबल असेल याचा अंदाज तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यूच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणून लिटरेचर रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. टू नो अबाउट द रेकमेंडेशन ऑफ प्रिव्हियस रिसर्च. समजा तुमचा एखादा टॉपिक थोडासा सिमिलर आहे माझ्या टॉपिकशी, फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला माझ्या रेकमेंडेशन मधून कळणार आहे की मी काय रिसर्च रेकमेंडेशन दिले होते आणि तुम्हाला काय द्यायचे. जर मी दिलेलेच रेकमेंडेशन तुम्ही देणार असाल तर त्याला अर्थ उरणार नाही. तुम्हाला उलट माझ्या रेकमेंडेशन मधून शिकता येईल की सरांनी हे रेकमेंडेशन दिलेले आहेत किंवा होते
किंवा हे देणं अपेक्षित होतं आपण दिलेलं नाही तुम्ही ते देऊ शकाल आणि जे मी दिलेत ऑलरेडी ते तुम्ही टाळू शकाल. त्यासाठी या गोष्टींची गरज आहे. त्यानंतर इट हेल्प्स टू नो हाऊ युअर स्टडी ऍड्स टू द एक्झिस्टिंग लिटरेचर. तुमचं जे काही सध्याचं एक्झिस्टिंग लिटरेचर आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही स्टडी आहे तुमचा जो काही टॉपिक आहे तो कसं कंट्रीब्युट करणार आहे तुमच्या रिसर्चचं काय तितकं योगदान असणार आहे दॅट यू कॅन अंडरस्टँड फ्रॉम द literature which is done by the previous researchers. Okay. Now these are the sources. Sources of review of literature. तुम्ही आता मारू शकता. तुम्ही आता तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली असं मी ग्रहण करतोय. त्याचं महत्व कळालं, त्याचा उद्देश कळाला, त्याची डेफिनेशन कळाली, त्याचं मिनिंग कळालं. तुमच्या डोक्यातली रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे दुसरं कसं काही नसून काय आहे जे काही उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याचा आढावा घेऊन तुमच्या टॉपिक मध्ये तुम्हाला नेमकं काय करायचंय याचा एक तुम्हाला अंदाज येतो. कशावरून? तर ऑलरेडी काही लोकांनी करून ठेवलेलं असतं. त्यांनी काय केलंय, काय फाइंडिंग्स मांडले, काय सजेशन्स मांडले, काय निष्कर्ष काढलाय त्याचा अंदाज तुम्हाला त्यांच्या रिसर्च मध्ये पाहिलं की कळतो. त्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट तिथे अवलंब करते की मला हे करायचंय आणि हे करायचं नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होते मनामध्ये की मला या गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस तुम्हाला कळतं की ओके आता मी काम सुरू करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही काम सुरू करत कराल त्यावेळेस तुम्हाला काय असतं वेगवेगळ्या सोर्सेसना सोर्सेसचा आधार घेऊन तुम्हाला पुढे द्यायचं असतं. तर वेन एव्हर यू वॉन्ट टू गो फॉर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर देर आर टू सोर्सेस विच आर ऑलवेज अवेलेबल अँड दोज टू सोर्सेस आर प्रायमरी सोर्सेस अँड सेकंडरी सोर्सेस. दोन प्रकारची आपण दोन प्रकारच्या स्रोतांचा वापर करतो म्हणजे प्राथमिक स्रोत आणि दुसरा सेकंडरी सोर्सेस ज्याला आपण दुय्यम म्हणतो. या दोन माध्यमांचा दोन सोर्सेसचा वापर करून आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचा असतो. तर पहिलं बघूया प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स म्हणजे काय, कशाला प्रायमरी म्हणायचं, कशाला सेकंडरी म्हणायचं, बऱ्याचशा लोकांना ही कॉन्सेप्ट क्लिअर नाही. आवाज येतो का माझं? हॅलो 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 हो सर. येस सर. हां सांगत सांगतो. ओके एक मिनिट पाणी घेऊया. ओके दोन प्रकारचे सोर्सेस आहेत. पहिला आहे प्रायमरी आणि दुसरा आहे सेकंडरी. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय आणि सेकंडरी सोर्सेस म्हणजे काय ते आपण बघूया. प्रायमरी सोर्सेस म्हणजे असे सोर्सेस जे ऑलरेडी कुठं पब्लिश झालेले नाही त्याला आपण फर्स्ट हँड डेटा म्हणतो. प्राथमिक स्वरूपाची माहिती. प्राथमिक स्वरूपाची माहिती म्हणजे काय ज्याचा कोणी अजूनपर्यंत वापर केलेला नाही. बऱ्याच वेळा काय करतो आपण कोणाशी तरी बोलतो आणि आपल्याला माहिती मिळते ती प्राथमिक स्वरूपाची माहिती. आपण एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतो ती प्राथमिक स्वरूपाची माहिती. तर प्रायमरी सोर्सेसला आपण बरेच सोर्सेस आपण घेऊ शकतो. कोणकोणते आहेत ते बघूयात आपण. इन द प्रायमरी सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन द ऑथर रिपोर्ट्स हिज ओन वर्क डायरेक्टली इन द फॉर्म ऑफ रिसर्च आर्टिकल्स बुक्स monographs, dissertations, and theses. Research published by educational journals are an example of this type of source. बऱ्याच वेळा काय गोष्टी फर्स्ट हँड डेव्हलप होतात, फर्स्ट हँड पब्लिश होतात. जसे की आर्टिकल्स, बुक्स, मोनोग्राफ्स, डेसर्टेशन, थिसिसेस, एमफिल डेसर्टेशन अँड पी एच डी थिसिसेस. रिसर्च पब्लिश बाय जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे जे काही रिसर्च पब्लिश होतात ते सुद्धा प्रायमरी सोर्सेसमध्ये येतात. तर या गोष्टी त्यांचं इंटरव्ह्यूज, त्यांचं शेड्यूल्स, देन फर्स्ट काय होतं त्याला इंटरव्ह्यूचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. फेस टू फेस आहे, टेलिफोनिक आहे, ग्रुप आहे, स्ट्रक्चर्ड आहे, अनस्ट्रक्चर्ड आहे, ते आपण बघितलं. नाव द सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस कोणकोणते? द ऑथर कम्प्लाइज अँड समराइजेस द फाइंडिंग्स ऑफ द वर्क डन बाय ऑथर्स अँड गिव इंटरप्रिटेशन ऑफ दीज फाइंडिंग्स. बऱ्याच वेळा जे काय नेटवरती साधन माहिती उपलब्ध आहे किंवा बुक्समध्ये काही माहिती उपलब्ध आहे अशा प्रकारची माहिती आपण कंपाईल करतो, एकत्र घेतो, समरी घेतो त्याची आणि त्या माध्यमातून आपण काय मांडत असतो की या गोष्टी झालेल्या, त्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्याचं उदाहरण काय, एनसायक्लोपीडिया आहे, विकिपीडिया आहे, पुन्हा इंडेक्स असतात, काय ॲबस्ट्रॅक्ट्स असतात, पुन्हा बिब्लिओग्राफी असते, बिब्लिओग्राफिकल रेफरन्सेस असतात, कोटेशन्स असतात. तर मी तुम्हाला एक कोटेशन दाखवलं बघा डेफिनेशन मध्ये, तोच काइंड ऑफ कोटेशन. बऱ्याच लोकांची अशी वाक्य असतात जे सुद्धा आपल्या रिसर्चला. मी काल तुम्हाला दोन आईन्स्टाईनचं एक वाक्य दाखवलं, स्टेटमेंट दाखवलं, अजून दोन सायंटिस्टचे तुम्हाला वाक्य दाखवलं. दोन आता कोटेशन त्याच्यामधून सुद्धा आपल्याला बरंच काय शिकता येतं आणि त्या प्रकारच्या गोष्टींना काय म्हणायचं सेकंडरी सोर्सेस. त्याचा आपण
खूप डिटेल मध्ये येणाऱ्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. द मेन सोर्सेस फ्रॉम वेअर लिटरेचर कॅन बी सर्च्ड आर एज फॉलोज. बऱ्याच वेळा जे काही आपण लिटरेचर करत असतो ते या माध्यमातून करत असतो. सो दीज आर द सोर्सेस ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, स्टार्टिंग विथ दिस इलेक्ट्रॉनिक डेटाबेस जे काही आपल्याला नेटवर्किंग मिळते तर इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणतो आपण. बुक्स असतील, जर्नल्स असतील, कॉन्फरन्स पेपर्स असतील, थिसिसेस असतील, एनसायक्लोपीडिया अँड डिक्शनरीज दॅट वी हॅव, रिसर्च रिपोर्ट्स, मॅगझिन्स अँड न्यूज पेपर, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर मिळत असतं. जर आपण न्यूज पेपर जरी उघडला तर आपल्याला जे काय विषय आहे तुमचा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, त्या संदर्भातली एखादी न्यूज तरी असतेच पेपरमध्ये, ते सुद्धा तुमचं लिटरेचर रिव्ह्यू झालं. सो दीज आर द सोर्सेस विच आर अवेलेबल फॉर डुईंग ऑर फॉर कंडक्टिंग लिटरेचर रिव्ह्यू. सो थ्रू दीज सोर्सेस यू कॅन गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू अँड इट इज मस्ट. सो प्रायमरी सोर्सेसमध्ये काय असेल बाबा? सो इन प्रायमरी सोर्सेस ॲज आय टोल्ड यू, टेक्स्ट बुक्स आर देअर, रेफरन्स मटेरियल्स जे काही आपल्याला मिळते, थोडंसं फास्ट जाऊयात आपण. एनसायक्लोपेडियाज आर ऑल्सो देअर. सो एनसायक्लोपेडिया म्हणजे ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट इज यु नो एक्सप्लेन्ड इन दॅट पर्टिक्युलर एनसायक्लोपेडिया. एनसायक्लोपेडिया म्हणजे तुम्हाला कुठलीही कॉन्सेप्ट मिळेल, तुम्ही जस्ट टाईप करा, नाऊ इट इज अवेलेबल इन सॉफ्ट कॉपी ऑल्सो, ऑन इंटरनेट ऑल्सो. तुम्ही जर एखादा शब्द टाकला ना नेटवरती, गुगलवरती, मीनिंग ऑफ काय म्हणतो, मीनिंग ऑफ जनरेशन, तर तुम्हाला तिथे लगेच येते एनसायक्लोपेडियाची माहिती लगेच येते. सो दिस इज एनसायक्लोपेडिया, ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट इज अवेलेबल इन एनसायक्लोपेडिया. दिस इज व्हॉट इट इज कॉल्ड एज एनसायक्लोपेडिया. देन डिक्शनरीज, यू नो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट अ वर्ड देर आर डिक्शनरीज, सो यू गेट द मीनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड फ्रॉम द डिक्शनरी. There are different types of dictionaries, dictionary of education, dictionary of sociology, dictionary of commerce, dictionary of law, so many dictionaries are available, and whatever is your topic, you just buy that dictionary and get some knowledge from that particular dictionary. And if you take something from dictionaries, it is called as primary source of data collection. Then this is Strauss's, it's only the sort of, you know, some antonyms and synonyms are available in this one. समानार्थी आणि विरुद्ध शब्द अशा प्रकारच्या सॉर्ट ऑफ डिक्शनरी, हे सुद्धा एक डिक्शनरीचाच प्रकार आहे, त्यामध्ये उपलब्ध असतात. अँड यू कॅन गो फॉर इट. इयर बुक्स आपण बघतो, हँडबुक्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जे काही आपल्याला आवश्यक अशी माहिती आहे ती तो उपलब्ध होऊ शकते. आणि त्यामुळं याला आपण इयर बुक्स किंवा हँडबुक्स, त्या पर्टिक्युलर इयरचे असते, फॉर एक्झाम्पल इयर बुक 2021-2020. Then education yearbook, then world almanac book, such kind of books are there. Tumcha kai topic hai tyachya sandarbhat sagli maiti ite asu shakte. Then dictionaries, directories and bibliographies. Directories mhanun kai kai directory madhe kay asto, lokanche naav ani mobile number kiwa phone number asayche lad vayche ajuni astat te. So those are the directories and bibliographies, those are also useful for you guys to conduct your research. Next one is index. So these are the index files, and periodical index are also, you know, generated by different authorities, and from that you can understand what is index and what sort of information you want to find out, that can be find out from the those kind of index. Asa prakare index manun tumhala je kay maiti havi ti tumhi shodhu shakta. Aajkal ne sarva index online form madhe, sarva digital form madhe sudha upalabdh ahe, tumhi te shodhu shakta. Then research periodicals, ज्याला आपण म्हणतो रिसर्च जर्नल्स, पिरियॉडिकल्स, बरेचसे जर्नल्स असे जे विकली नाही म्हणता येतात, फॉर्टनाइटली आणि मंथली इश्यूज होतात, त्यांचे इश्यूज प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला ते बाहेर पडतात, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की कुठला टॉपिक आहे, कसा आहे, कोणी काम केलं आहे, त्याचं नाव काय, टॉपिकचं नाव काय, एव्हरीथिंग दॅट यू कॅन गेट इट फ्रॉम दिस काइंड ऑफ रिसर्च पिरियॉडिकल्स. अब्स्ट्रॅक्ट, अब्स्ट्रॅक्ट इज नथिंग बट व्हॉट समरी, आपण याला समरी म्हणू शकतो. तर या अब्स्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्हाला समरी मिळू शकते, आणि या समरीचा वापर तुम्ही तुमच्या रिसर्चसाठी करू शकता. मी जसं म्हटलं ना, खरं पूर्ण थीसिस वाचणं आपल्याला शक्यच नसतं. सपोज मी ठरवले तुम्हाला रिसर्चसाठी जायचं आहे, आणि माझ्या असं लक्षात आलं की माझा जो रिसर्च मी घेतला आहे एखाद्याचा रेफरन्स म्हणून, त्याच्यामध्ये 400 पान आहेत, मी एवढं वाचत बसलं आणि एवढं जर वाचत बसलो तर माझा रिसर्च कम्प्लीट करायला 10 वर्ष लागते. तर असं न करता जे काही अब्स्ट्रॅक्ट आहे ज्याला आपण समरी म्हणतो, तो जरी वाचला 2 पानात असेल, 3 पानात असेल, तो आय विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट ऍक्च्युली दॅट रिसर्चर हॅज सेड इन द व्हॉट ही ऍक्च्युली डिस्कवर्ड इन हिज रिसर्च, दॅट आय कॅन
कम अक्रॉस बाय लुकिंग ऍट द ऍब्स्ट्रॅक्ट ऑफ द रिसर्चर. त्याच्यावरती ऍब्स्ट्रॅक्ट बघून सुद्धा मला काही गोष्टी कळू शकतात. देन थीसिस अँड डिसर्टेशन. मी म्हटले की बऱ्याच वेळा एमफिलचे डिसर्टेशन असतात आणि पीएचडी थीसिस असतात, ते सुद्धा तुम्हाला बघितले तरी कळू शकते की बाबा काय लिहिले थीसिस मध्ये आणि डिसर्टेशन मध्ये काय लिहिले आणि तुमचं काय टॉपिक आहे, त्यांचा काय टॉपिक होता, त्यांनी कोणते घटक कव्हर केले, तुम्हाला कोणते घटक कव्हर करायचे, त्याचा अंदाज तुम्हाला थीसिस मधून आणि डिसर्टेशन मधून येऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही तुमचं पीएचडी करा, तुमचं एमफिल करा, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं थीसिस रेफर करावे लागतील, एमफिल थीसिस एमफिल डिसर्टेशन तुम्हाला रेफर करावे लागतील आणि तुमचं लिटरेचर रिव्ह्यू तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल. Surveys, बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट ऑल्सो गो फॉर सर्वेज, इवन सम प्रायव्हेट एजन्सीज ऑल्सो गो फॉर सर्वेज. त्यांनी जे काही सर्वे केलेले असतात, सर्वे रिपोर्ट असतात, सर्वे ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या घटकांवरती होत आहेत. आजकाल कोविड वरती होत आहे, आजकाल ऑनलाईन एज्युकेशन वरती होत आहे, आजकाल बऱ्याच गोष्टींवरती होत आहे. अँड मध्ये कोविडच्या काळामध्ये सुद्धा वी पीपल कम फॉर द सर्वे, बारामती मध्ये सर्वे करत होते. सर्वेज आर कंडक्टेड फॉर एन नंबर ऑफ रिझन्स अँड एन नंबर ऑफ टॉपिक्स. वेगळ्या घटकांवरती वेगळ्या कारणासाठी सर्वे होऊ शकतो. सर्वे मधून जी काही माहिती समोर आली ते तुमचा एक प्रायमरी डेटाचा किंवा प्रायमरी प्राथमिक स्वरूपाच्या माहितीचा एक भाग असतो आणि तो तुम्ही रिसर्चसाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकता. न्यूज पेपर अँड पॅम्पलेट्स. काय बातम्या न्यूज पेपर्स मध्ये ऑथेंटिक असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बरेचसे काही कंटेंट किंवा एलिमेंट्स किंवा फॅक्टर मिळू शकतात. तुमचे जे काही टॉपिक आहे त्या टॉपिक संदर्भातली कधी बातमी किंवा एखादं आर्टिकल असतं बघा, संपादकीय या पेज मध्ये बरेचसे आर्टिकल्स खूप महत्वाचे असतात, खूप छान छान असतात आणि खूप असं रिनाउंड पर्सन लिहिले असतात, सॉरी, तर ते आर्टिकल्स तुम्ही तुमचं प्रायमरी डेटा म्हणून वापरू शकता. न्यूज पेपर मधले आर्टिकल असतील किंवा पॅम्पलेट्स मधले आर्टिकल असतील तर ते तुम्ही तुमच्या त्यामध्ये रिसर्च मध्ये आवर्जून लिहू शकता. प्रोजेक्ट करत असताना, रिसर्च करत असताना गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स. मी म्हणते की गव्हर्नमेंट सुद्धा वेळोवेळी काही गोष्टी सांख्यिकीय फॉर्म मध्ये, स्टॅटिस्टिकल डेटा मध्ये किंवा त्यांचं रिसर्च पब्लिकेशन असतात. गव्हर्नमेंट सुद्धा काय रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत, संस्था आहेत, त्यांच्या संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, जसं की एनसीएल आहे पुण्यामध्ये, त्यानंतर पुन्हा बऱ्याच संस्था आहेत, असे एकमेव असे असं नाही, बऱ्याच संस्था आहेत. आणि त्या संस्थांच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंट बॉडीजकडून बऱ्याच वेळा काही डॉक्युमेंट्स पब्लिश होतात, काय जीआर पब्लिश होतात, काय माहिती पब्लिश केली जाते, काय माहिती प्रकाशित केली जाते, तर त्या माहितीचा सुद्धा वापर तुम्हाला इथं प्रायमरी डेटासाठी वापर केला जाऊ शकतो जर तुमचा टॉपिक त्या संदर्भात असेल तर. मोनोग्राफ्स म्हणजे दुसरं काही नसून एक छोटस असं डॉक्युमेंट असतं जे टीचर्स, युनिव्हर्सिटीतले टीचर्स असतात किंवा कॉलेजमधले टीचर्स असतात ते पब्लिश करत असतात. एखादी कॉन्सेप्ट आहे, एखादी नवीन गोष्ट आली आहे, दे राईट वन पेज ऑर वन अँड हाफ पेज ऑर टू पेजेस ऑन दॅट पर्टिक्युलर एस्पेक्ट अँड इट इज कॉल्ड अ मोनोग्राफ. एक छोटा आर्टिकल, मोनोग्राफ म्हणजे दुसरं दिसत काही नसून एक छोटं पण अभ्यासपूर्ण असं विवेचन म्हणजे मोनोग्राफ्स. ते सुद्धा तुम्ही प्रायमरी डेटा म्हणून वापरू शकता. आजकाल कम्प्युटरचं जमाना आहे, आपण सहसा लायब्ररीमध्ये बसत नाही, लायब्ररीमध्ये जात नाही, प्रत्येक गोष्ट आपण लायब्ररीमध्ये जाऊ शकत नाही. जस्ट आपण गुगलला सांगतो, गुगल फाइंड आउट अस, इफ यू गो फॉर गुगल, गुगल इज प्रोव्हायडिंग एव्हरीथिंग. गुगल आजकाल सगळं पुरवत आहे. सो कम्प्युटर जनरेटेड रेफरन्स मटेरियल ऑल्सो अवेलेबल. कम्प्युटर जनरेटेड जे काही जे मटेरियल आहे ते सगळं उपलब्ध आहे. जस्ट यू नीड टू टाईप व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन टू द यु नो विंडो प्रोव्हाइडेड बाय द गुगल. गुगल सर्च इंजिनला तुम्ही टाकलं तरी तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. दॅट इज ऑल्सो युजफुल, दॅट इज ऑल्सो यु नो इम्पॉर्टंट, बट देर शुड बी अ प्रॉपर सोर्स अँड दॅट शुड बी ऑथेंटिक. ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन लिहाल दॅट शुड नॉट बी फ्रॉम विकिपीडिया. विकिपीडियाच्या माहितीला ऑथेंटिकेशन नसतं, ते खरीच आहे का नाही हे सांगता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे ती माहिती करून बाकीचं जे काही तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मिळते किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवरून मिळते ते तुम्हाला ग्राह्य धरलं जातं, तेव्हा ती काळजी करू नका. सो दिस इज कॉल्ड अबाउट कम्प्युटर जनरेटेड रेफरन्स मटेरियल्स अँड वी गेट दिस फ्रॉम गुगल वेबसाईट. देन दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑनलाईन डेटाबेस. आपल्याला जर काही ऑनलाईन डेटाबेस घ्यायचं असेल तर बरेचसे तुम्ही वेबसाईट्स रेफर करू शकता. काही उदाहरणं दाखल मी तर तुमच्यासाठी दाखवलेलं आहे. त्यानंतर स्टेप्स इन कंडक्टिंग अ लिटरेचर रिव्ह्यू. लिटरेचर रिव्ह्यू कंडक्ट करत असताना कोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, तर या त्या स्टेप्स आहेत काय असतील बाबा, मी तुम्हाला एक स्टेप समजावून सांगतो. बाय नॅरोइंग युअर टॉपिक टू अ फ्यू टर्म्स. तुमचा जो काही टॉपिक आहे भला लांब लांबलचक असेल, खूप मोठा असेल फॉर एक्झाम्पल, तर तुमचा टॉपिक छोटा करा. छोटा करा म्हणजे काय, आपल्याकडे काही कात्री काय कापून टाकायला नाही, छोटा करा म्हणजे त्यातल्या बेसिक टर्म्स घ्या.
बेसिक टर्म्स म्हणजे काय, महत्त्वाचे टर्म्स काय, मेजर टर्म्स. फॉर एक्झाम्पल माझा टॉपिक म्हणजे काय, फायनान्शियल अनालिसिस. माझा टॉपिक काय, कादंबरींचं टीकात्मक वैशिष्ट्य, ठीक आहे ना. किती कादंबऱ्या आहेत, दोन. माझं टॉपिक काय, फायनान्शियल अनालिसिस, ठीक आहे. फायनान्शियल अनालिसिस म्हणजे काय, फायनान्शियल अनालिसिस ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर बँक्स. तर तीन पॉईंट मी करू शकतो, फायनान्शियल अनालिसिस, पब्लिक सेक्टर बँक अँड प्रायव्हेट सेक्टर बँक्स. ट्राय टू मेक, ट्राय टू ब्रेक इन टू टू थ्री एस्पेक्ट, टू थ्री इंडियन कॉन्सेप्ट. सो दॅट कॅन बी डन, अँड बाय डुईंग दॅट तुम्हाला कळू शकते की नाही मला फायनल लिटरेचर रिव्ह्यू कशावरती शोधायचं आहे, फायनान्शियल अनालिसिस वरती. त्यानंतर मला लिटरेचर रिव्ह्यू शोधायचं आहे पब्लिक सेक्टर बँकावरती, प्रायव्हेट सेक्टर बँकावरती. ज्यावेळेला तुम्ही असं करता किंवा तुम्ही असं ठरवतं की मला दोनच लेखकाच्या कादंबऱ्यांचं टीकात्मक विवेचन करायचंय, एकदा त्या दोन लेखकांची नावं माहिती झाली की तुम्ही तेवढ्या करतच जाता, सगळेच लेखक रेफर करत नाही. एकदा मला कळालं की फक्त मला पब्लिक सेक्टर बँकेलाच जायचंय, मी पब्लिक सेक्टर बँकेचाच विचार करतो, प्रायव्हेटचा करायची गरजच नाही. म्हणजे काय, आपण काय करतो, की पॉइंट्स, की टर्म्स या शोधून काढतोय, त्या अँगलने आपण पुढे जातो. देन पॉज अ शॉर्ट जनरल क्वेश्चन दॅट यू वुड लाईक टू आन्सर इन द स्टडी. त्यानंतर तुम्ही तुमच्या क्वेश्चनमध्ये, तुमच्या स्टडीमध्ये जे काही तुम्हाला जनरल क्वेश्चनला आन्सर करायचं, म्हणजे मला जे काही जनरल क्वेश्चन्स असतील, इफ यू वॉन्ट टू आन्सर दोज क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स लिहून काढा की मला हे हे प्रश्न पडलेत आणि हे प्रश्न पडलेत म्हणून मी रिसर्चला जातोय आणि माझ्या रिसर्चमधून या प्रश्नाची उत्तरं मिळावी अशी माझी अपेक्षा. त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळतील, ते प्रश्न लिहून काढा आणि त्याचे उत्तर शोधा. तुमचा रिसर्च आपोआप कम्प्लीट होईल, तुमचा आपोआप लिटरेचर रिव्ह्यू कम्प्लीट होईल. लुक इन अ कॅटलॉग ऑफ टर्म्स, म्हणजे ऑनलाईन डेटाबेस, ERC डेटाबेस. त्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा, मी म्हटलं तुम्हाला, आजकाल सगळा डेटा हा ऑनलाईन झालेला आहे. बरेचसे ऑफिसेस आजकाल ऑनलाईन झालेले आहेत, त्यांचा डेटा ऑनलाईन आहे, त्यांचा डेटा सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही, कोणाला विनंती करण्याची गरज नाही. तुमचा एखादा टॉपिक बँकांशी संदर्भात असेल, तुमचा एखादा टॉपिक मार्केटिंगशी संदर्भात असेल, तर सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. जस्ट क्लिक, ट्राय टू फाइंड आउट द वेबसाईट अँड गेट इट डाउनलोडेड फ्रॉम द वेबसाईट. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, त्या तुम्ही करू शकता. त्यानंतर लोकल लिटरेचर, सॉरी लोकेट, एक्सट्रीमली सॉरी, लोकेट लिटरेचर. तुमचं जे काय लिटरेचर आहे ते लोकेट करा. कसं लोकेट कराल तुम्ही? यूज अकॅडमिक लायब्ररीज. तुम्हाला लोकेट करायचं की मी समजा हे शोधतोय, काय शोधतोय, बुक्स शोधतोय. कुठे मिळतील तुम्हाला बुक्स? मंडेमध्ये मिळतील का? नाही मिळणार. माझे बुक्स मला लायब्ररीमध्येच मिळणार. समजा एखादं बुक्स लायब्ररीमध्ये कुठल्या, जे काय समजा TC कॉलेज 12 मध्ये रिसर्च करतो, तर 12 मध्ये जे काही लायब्ररीज आहेत, अकॅडमिक लायब्ररीज, तिथे जाऊन तुम्ही शोधू शकता. समजा VP कॉलेज असेल, TC कॉलेज असेल, मायावास कॉलेज असेल, या लायब्ररीचा बेनिफिट घेऊन तुम्ही तुम्हाला जे आवश्यक आहे ते बुक्स तुम्ही मिळवू शकता. सो दिस इज द लोकेशन ऑफ लिटरेचर. समजा तुमचं असं आहे की नाही, तुम्हाला काही रिपोर्ट शोधायचे, गव्हर्नमेंट रिपोर्ट, तर गव्हर्नमेंट रिपोर्ट टीच कॉलेजला नाही मिळणार ना. तुम्हाला गव्हर्नमेंट रिपोर्ट मिळवायचे असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट पब्लिकेशन्सला जावं, गव्हर्नमेंटच्या काय लायब्ररीज आहेत, काय तहसीलमध्ये असतं, काय प्रांत ऑफिसमध्ये काय डेटा उपलब्ध असतो, यू नीड टू विजिट दोज प्लेसेस. सो लोकेशन इज व्हॉट? दोज ऑफिसेस. गव्हर्नमेंटची एक प्रेस असते, पुण्यामध्ये एक फोटो झिंको नावाची प्रेस आहे, फोटो झिंको. तर सगळे गव्हर्नमेंटचे चेअर, सगळे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन, गव्हर्नमेंटचे बुक्स सगळे उपलब्ध असतात. देन यू कॅन विजिट अँड यू कॅन गेट यु नो थिंग्स रिलेटेड टू गव्हर्नमेंट अँड दॅट इज युअर लोकेशन ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. करू शकता तुम्ही. सो दिस इज फॉर यु नो लोकेटिंग युअर लिटरेचर. काय ऑडिबल, माझा आवाज येतोय का? पुन्हा एकदा विचारतो मी. आवाज येतोय माझा? हॅलो. येस सर. येस सर, येस सर, येस सर, येतोय आवाज. थँक्यू, थँक्यू. सो वी हॅव सीन द हाऊ इट, सॉरी, we have seen how the literature can be located. Now we are talking about the literature review process. Kashi hote kadhi literature review la jayacho ani kadhi literature review madhun bahar padaycho. But here I have tried my level best to get some, you know, good PPTs to understand the process of literature review. The process of review of literature starts, this one is a starting point which is there in blue color. Select a topic. Tokparyant tumhi topic select karat nahi tokparyant tumcha review of literature suru hot nahi. So what can be done? Selection of a topic is the best. Selection of the topic is the first step. Sorry, not best. First step of your literature. Agar tumhi document topic tayar jhala, agar tumhi document topic thalla, then you go for other activities. Okay, ek topic suru jhala, select the topic. Selection of topic is the first, you know, step.
in the process of review of literature. Then search the literature. Topic, एकदा कळालं की तुम्ही त्याप्रमाणे लिटरेचर किंवा बुक्स किंवा जर्नल्स किंवा रिपोर्ट्स किंवा जे काही आहे पीएचडी थेसिस एमफिल थेसिस तुम्ही शोधायला सुरुवात करा. त्यानंतर डेव्हलप युअर आर्ग्युमेंट. तुमच्या मनामध्ये एक विचार निर्माण होतो ज्यावेळेस तुम्ही सर्च करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक विचार निर्माण होतो ओके मला या या घटनांवरती फोकस करायचं. मग टॉपिक ते ठरलंय अकॉर्डिंगली मी शोधत आहे किंवा शोधले आता मला माझं याच गोष्टीसाठी जायचं. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग मधलं ऑनलाईनच मार्केटिंग मध्ये डायरेक्ट काय इनडायरेक्ट मार्केटिंग आहे पर्सन टू पर्सन मार्केटिंग आहे पण मला हे सर्व गोष्टी नाही करायचं मला ऑनलाईनला जायचं. दॅट इज युअर आर्ग्युमेंट. दिस काइंड ऑफ थिंग इज फॉर व्हॉट आर्ग्युमेंट इज डेव्हलप्ड इन युअर माइंड. तुमच्या मला ठरलंय तुम्ही ठरवलंय की मला मराठी साहित्यामध्ये पीएचडी करायचं मराठी साहित्यामध्ये प्रोजेक्ट करायचं. तुमच्या मनात अगोदर टॉपिक ठरवण्या अगोदर खूप सारं गोंधळ होता कुठला ऑफर घेऊ महाराष्ट्रातला घेऊ का महाराष्ट्राच्या बाहेरचं घेऊ किंवा मग पुण्यातला घेऊ का ग्रामीण शहरी घेऊ का ग्रामीण घेऊ. एकदा तुमचं टॉपिक ठरलाय तुमचा ग्रामीण भागातला किंवा आपण म्हणतो ना ग्रामीण भागावर ज्यांचं कोणाचं साहित्य त्याचं तुम्ही अभ्यास करणार आहात त्यामुळे तुमच्या मनात आर्ग्युमेंट डेव्हलप झाली हा मला हे करायचं. सो डेव्हलपिंग और डेव्हलपमेंट ऑफ युअर आर्ग्युमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन द प्रोसेस ऑफ रिव्ह्यू. देन सर्वे द लिटरेचर. जे काय तुम्ही लिटरेचर त्याचं सर्वे करा कोणतं कोणतं उपलब्ध आहे ते बघा. देन क्रिटिक द लिटरेचर. आय थिंक इमेज इज लिटल बिट फ्रेंड. क्रिटिक द लिटरेचर. जे काही लिटरेचर उपलब्ध आहे त्याचं टीकात्मक परीक्षण करा. टीकात्मक परीक्षण तुमच्याकडे तो अप्रोच असला पाहिजे क्रिटिकल अप्रोच असलाच पाहिजे. आणि जो काय अप्रोच आहे दोन वेगवेगळ्या ऑथरचं तुम्ही लिटरेचर घेऊन बसले तर त्याच्यावरती तुम्हाला क्रिटिसाइज करता आलं पाहिजे आणि कुणाचं बरोबर आहे कुणाचं बरोबर नाही हे तुम्हाला उद्देश मांडता आला पाहिजे. की प्रत्येक माणूस आपल्या स्वतःला आपल्या ठिकाणी बरोबर समजत असतो पण तुमचाही स्वतःचा व्ह्यू असला पाहिजे की नाही हे असायला पाहिजे. पण असं नाही यांचं मत बरोबर आहे यांचं मत चुकीचं आहे. सो यू गो क्रिटिकली यू थिंक क्रिटिकली अबाउट दॅट वन. देन राईट द रिव्ह्यू. आणि शेवटी रिव्ह्यू लिहा. सगळं झालं तर तुम्ही स्वतःचा रिव्ह्यू लिहा. कसं लिहायचं सांगतो अगोदर टॉपिक निवडा त्यानंतर लिटरेचर सर्च करा आर्ग्युमेंट डेव्हलपमेंट करा मनामध्ये नंतर सर्वे करा लिटरेचर व्ह्यूचा त्यानंतर तुमच्या तुमचं स्वतःचं क्रिटिकल मत तयार करा त्या लिटरेचर व्ह्यूबद्दल किंवा त्या लिटरेचरबद्दल उपलब्ध असलेल्या लिटरेचरबद्दल आणि मग तेच तुमच्या शब्दामध्ये मांडा. तुम्ही समजा 20 पानं वाचले असेल तुम्ही 20 पानं नाही लिहायचे तुम्हाला एक पानच लिहायचं समरी फॉर्मॅटमध्ये मांडा. अँड यु नो एक्सप्लेनिंग दॅट पर्टिक्युलर थिंग इन अ समरी फॉर्मॅट इज फॉर गुड रायटिंग द रिव्ह्यू. तुम्हाला ते तशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. नेक्स्ट वन प्रिपेरिंग रिटन लिटरेचर. हाऊ दॅट कॅन बी डन. सो देर आर सर्टन कंटेंट्स. तीन प्रकारचे त्याला आपण एलिमेंट्स आहेत. कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? इंट्रोडक्शन बॉडी अँड कन्क्लुजन. ज्यावेळेस तुम्ही तुमचं रिटन लिटरेचर लिहिता किंवा तुम्ही प्रिपेअर करता त्यावेळेस या तीन गोष्टी तिथं असणं आवश्यक आहे. सुरुवातीला प्रस्तावित करा त्या लिटरेचर रिव्ह्यूचं. त्यानंतर मुख्य भाग लिहा ज्याला आपण बॉडी ऑफ द लिटरेचर रिव्ह्यू म्हणतो आणि कन्क्लूड करा समारोप करा. प्रस्ताविक मध्यभाग ज्याला आपण बॉडी ऑफ द लिटरेचर म्हणतो आणि कन्क्लुजन अशा पद्धतीने लिहायचे. फॉर एक्झाम्पल काय तुम्ही समजा माझा रिसर्च थिसिस घेतला लिटरेचर रिव्ह्यूसाठी तर तुम्ही अगोदर प्रस्ताविक लिहा असा अशा प्रकारचा रिसर्च आहे या लेखकाने केलेला आहे आणि त्याच्या रिसर्च नाव असं असं आहे. त्यानंतर मुख्य काय ज्या काय गोष्टी होत्या टॉपिक होता घटक होते ते इथं लिहा आणि कन्क्लुजन अशा पद्धतीने तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहायचं आहे. त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू स्ट्रक्चर हे जे आपण जे आता पाहिलं पिक्चर फॉर्म मध्ये इंट्रोडक्शन बॉडी अँड कन्क्लुजन दॅट इज यु नो गिवन हियर इन अ टेक्स्ट मॅनर. आता लिटरेचर रिव्ह्यू लिहित असताना यू नीड टू बी व्हेरी मच पर्टिक्युलर. यू नीड टू फॉलो सम फंडा. यू नीड टू फॉलो सम स्ट्रिक्स. यू नीड टू फॉलो सम टिप्स. अँड वॉट आर दोज टिप्स? दोज आर मेन्शन्ड हियर. बी स्पेसिफिक अँड बी सक्सिंक्ट. वॉट डज इट मीन? यू शुड बी व्हेरी मच स्पेसिफिक. तुमच्या टॉपिकला आवश्यक आहे तुमच्या टॉपिकला जे मॅच होते तेच लिहा. तर माझा टॉपिक मार्केटिंग तर मी फायनान्स लिहित बसतोय असं चालणार नाही. माझा टॉपिक मराठी लिटरेचर मी इंग्लिशचे उदाहरण देत बसतोय. नॉट एक्सपेक्ट व्हेरी स्पेसिफिक. व्हेरी स्पेसिफिक. यू शुड बी व्हेरी स्पेसिफिक वाईल रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं
लिटरेचर मिळत नाही म्हणून आपण काही लिहित शकतो कारण दिसलं पाहिजे असा उद्देश नसतो. नसेल तर सरळ लिहून टाका लिटरेचर इज नॉट ऍट ऑल अवेलेबल रिगार्डिंग ऑर रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर टॉपिक इनफ. बट डू नॉट राईट फेक लिटरेचर रिव्ह्यू व्हाइल गोइंग फॉर युअर टॉपिक ऑर व्हाइल गोइंग फॉर युअर प्रोजेक्ट ऑर रिसर्च. बी सिलेक्टिव्ह, गो फॉर सिलेक्टेड. म्हणजे खूप सारे लिटरेचर रिव्ह्यू उपलब्ध आहे, खूप सारे बुक्स उपलब्ध आहे, खूप सारे रिसर्च प्रपोजल रिसर्च प्रोजेक्ट उपलब्ध आहेत, रिसर्च पेपर्स उपलब्ध आहेत. So whenever you have that ample of research review with you, so go for selective papers, go for selective books, go for selective journals, go for selective committee reports. एवढंच घ्या, सिलेक्टिव्ह घ्या, चांगले चांगले घ्या. समजा 100 उपलब्ध आहे सगळंच, दहाच चांगले चांगले घ्या, दहाच घ्या सिलेक्टिव्ह. ओके, देन फोकस ऑन करंट टॉपिक. तुमचा जो करंट टॉपिक आहे त्याच्यावरतीच फोकस करा. तोच टॉपिक अगोदर होऊन गेला आहे किंवा ज्याचं काही तुमच्या टॉपिकचं संबंध नाही अशा गोष्टींवरती अजिबात फोकस करू नका. सो व्हॉट एव्हर इज द करंट टॉपिक, फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍज फार ॲज युअर लिटरेचर इज कन्सर्न. एन्श्युअर एव्हिडन्स ऑफ क्लेम्स. त्यानंतर जे काही तुम्ही तिथं लिटरेचर रिव्ह्यू म्हणून मांडणार आहात त्याचे तुम्हाला क्लेम्स द्यायचे असतात, त्याचे तुम्हाला एव्हिडन्सेस द्यायचे असतात. तुम्ही जे काही क्लेम करणार आहात त्याचे एव्हिडन्सेस द्यायचे असतात. कधी कधी बऱ्याच वेळा तुम्हाला एक्सपेरिमेंटचा दाखला द्यावा लागतो, कधी कधी तुम्हाला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनचा दाखला द्यावा लागतो. त्या गोष्टींचा तुम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि तिथे तुम्हाला एव्हिडन्सेस रेफरन्सेस द्यावे लागतात. तुम्ही समजा तुम्ही हे लिहिलं की असं असं झालं पण कुठून घेतलं हे तुम्हाला तिथे खाली कोट करावं लागतं अँड दॅट इज कॉल्ड अबाउट प्रोव्हायडिंग एव्हिडन्सेस. देन फोकस ऑन सोर्सेस ऑफ एव्हिडन्सेस. हे जे काही तुम्ही एव्हिडन्सेस घेताय ते कुठून कुठल्या सोर्सेसमधून घेतले. समजा हे सगळं तुम्ही एव्हिडन्सेस गव्हर्नमेंट वेबसाईटवरून घेतले असेल, गव्हर्नमेंट सोर्सेस कडून घेतले असतील तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे सोर्स गव्हर्नमेंट वेबसाईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही आरबीआयचे काही पब्लिकेशन घेतले असतील तर सोर्स www.rbi.org असे तुम्हाला सोर्स लिहावं लागेल. तर ते ऑथेंटिक होईल अन्यथा ते ऑथेंटिक होणार नाही. म्हणजे तुम्ही उठून काही आकडे देईल ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही आकडेवारीतली माहिती लिहिते फॉर एक्झाम्पल की कोविडच्या काळामध्ये किती लोकांची डेथ झाली, या आकडा तुम्ही काही मनन नाही घेणार ना. तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं जे काही आरोग्य खातं आहे त्यांनी पब्लिश केलेलं स्टॅटिस्टिकल डेटा म्हणून लागणार आहे. तर या गोष्टीचा तुम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आरोग्य खात्याच्या माहितीचा. दॅट इज इम्पॉर्टंट. सो फोकस ऑन सोर्सेस ऑफ एव्हिडन्सेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट हियर. देन अकाउंट ऑफ कॉन्ट्ररी एव्हिडन्सेस. जे काही कॉन्ट्ररी एव्हिडन्सेस त्या दुसऱ्या बाजूचे काही एव्हिडन्सेस आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागेल. देन रेफरन्स सायटेशन्स. बऱ्याच वेळा काही गोष्टी आपण ऑनलाईन घेतो, कुणाचं पेपरमधून पब्लिश केलेले असतात त्याच्यावरून घेतो आणि त्याचा रेफरन्स द्यायला विसरतो. तर त्याचं सायटेशन द्या, त्याचं रेफरन्स द्या. बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळेस थेसिस कराल किंवा प्रोजेक्ट प्लॅगरिझम टेस्टला टाकाल त्यावेळेस या अडचणी येतील. जर आपण एखाद्याने अगोदरच काहीतरी लिहून ठेवलं आणि ते उठून आपण म्हणतो की नाही मी एमएस दिलं तर असं चालत नाही. तुम्हाला त्याचा प्रॉपर रेफरन्स द्यावा लागतो आणि त्या रेफरन्सच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याचा उल्लेख करावा लागतो. त्याला म्हणून आपण रेफरन्स सायटेशन द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही माझ्या रिसर्च पेपरमधून काय घेत असाल तर माझं नाव, पेपरचं नाव, कुठल्या वेळेस तो पेपर पब्लिश झाला आणि कुठल्या पेजवरती तुम्ही माहिती लिहिली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या पेपरच्या 10व्या पानावरची काहीतरी माहिती घेत आहे तर तुम्हाला द्यावं लागेल माझं नाव आणि त्या वर्ष पब्लिकेशनचं वर्ष आणि त्या पेपरचं नाव, त्यानंतर पेज नंबर 10 असं तुम्हाला द्यावं लागेल किंवा पेज नंबर 10 वरून ही माहिती मी घेतलेली आहे. तर ती ऑथेंटिक होईल अन्यथा ती तुमची माहिती चोरी झाली, चोरी केली किंवा कॉपी पेस्ट केलं म्हणून ते रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर अवॉइड अब्रिवेशन्स. आपण जे शॉर्ट फॉर्म्स वापरतो, शॉर्टकट्स वापरतो ते इथं चालणार नाही. अवॉइड टेक्निकल टर्म्स, जॉगन्स अँड अब्रिवेशन्स. अशा प्रकारचे कुठलेही सिम्बल्स, जॉगन्स, अब्रिवेशन्स संक्षिप्त वापरायचे नाही. जसं आपण म्हणतो ना, इन्स्टेड ऑफ रायटिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण लिहितो RBI. हे समोरच्या माणसाला कळत नाही ना हे RBI म्हणजे काय. ते असंही म्हणत होतो रुरल बँक ऑफ इंडिया असं नाही. तर तुम्ही अशा प्रकारचे अवॉइड करायचे जे काही अब्रिवेशन आहेत, जॉर्गन्स आहेत, टर्म्स आहेत किंवा आपण जे काही सिम्बल्स वापरतो हे असं अँड सिम्बॉल वापरतो असं वापरायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही कुठलेही रिसर्च काम करत असाल त्यावेळेस या गोष्टी अपेक्षित नसतात. सिम्पल अँड ॲक्युरेट सेंटेन्स स्ट्रक्चर. तुमचे जे काही वाक्य असतील लिटरेचर रिव्ह्यूमधले ते खूप सरळ साधी आणि सोपी असेल, जेणेकरून कुणालाही साध्या साध्या व्यक्तीला सुद्धा कळतील. त्याला खूप असे हेवी वर्ड वापरण्याची गरज नाही, खूप असे लांबलचक वाक्य वापरण्याची गरज नाही. छोटी छोटी वाक्य
एक साधारणपणे पाच सात पाच सात शब्दांची वाक्य तुम्ही करू शकता, नाहीतर एकच वाक्य एक पॅराग्राफ आहे असं नाही चालणार, एकच वाक्य एक पेज आहे असं चालणार नाही. छोटे छोटे वाक्य बनवा, सरळ आणि सोप्या भाषेत लिहा. खरं तर संशोधनाचा उद्देश असा असतो की सर्वांपर्यंत ते पोहोचावं, सर्वांना त्याचा फायदा व्हावा. उघड असतात, आपण बऱ्याच वेळा कादंबऱ्यामध्ये हे बघतो, खूप जड जड शब्द असतात आणि ते शब्द आपण मग डिक्शनरीमध्ये शोधत बसतो आणि एक वेळ अशी येते की त्या कादंबरीमधला आपला रोसच निघून जातो कारण खूप जड शब्द असतात. तर अशीच भाषा लिहा ते सर्वांना, साध्या माणसाला, कमी शिकलेल्या माणसाला सुद्धा कळू शकेल आणि तोच रिसर्चचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. देन ऑर्गनायझेशन ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. तुमचं जे काही लिटरेचर रिव्ह्यू तयार झालं असेल बुक्सचा, फॉर एक्झाम्पल यु नो तुम्ही बुक्स केले असतील, रिसर्च पेपर्स केले असतील, त्यानंतर तुम्ही पीएच थेसिस केले असतील, एमफिल थेसिस केले असतील, तर हे त्याच्या विशिष्ट अशा स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाईज करा. देर इज अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझिंग दॅट. तुमचा बुक्स घ्या अगोदर, त्यानंतर तुम्ही जर रिसर्च पेपर घेणार असाल तर रिसर्च पेपर घ्या. रिसर्च पेपरमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, इंटरनॅशनल लेवल आहे, नॅशनल लेवल आहे, स्टेट लेवल आहे, एका खाली एक लिहा. तुमचा तुम्ही दहा बुक्स, दहा बुक्स एका खाली एक लिहा. रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल लेवल तुमचा 50 असतील, 50 एका खाली एक घ्या. त्यानंतर नॅशनल लेवलचे 25 असतील, 25 एका खाली घ्या. स्टेट लेवल तुमचा 50 असतील तर स्टेट लेवलचे 50 घ्या. कॅटेगरी करा, ऑर्गनाईज दोज थिंग्स इन अ टिपिकल मॅनर, इन अ व्हेरी गुड मॅनर, सो दॅट अदर्स कॅन अंडरस्टँड इन अ व्हेरी इझी मॅनर. तुमचं समजा तुम्ही असं केलं की नॅशनल, इंटरनॅशनल आणि स्टेटचं काही फरकच नाही केला, सगळे एका ठिकाणी टाकून दिलं तुम्ही, आणि असं 150 होते फॉर एक्झाम्पल, लोकांना कळलं नाही ना ह्याच्यातले 100 म्हणजे ह्यातले किती नॅशनल लेवलला झाले, ह्याच्यातले किती स्टेट लेवलला झाले, किती इंटरनॅशनल लेवल झाले. सो दिस वॉट मेक सम कॅटेगरीज. देन इफ यू हॅव गॉन फॉर एमफिल थेसिस, पीएचडी थेसिस, सो राईट इट सेपरेटली. पीएचडी थेसिस तुमच्याकडे 10 असतील तर 10 उत्तर घ्या, एमफिल 5 असतील तर एमफिल 5 घ्या. सो एक ऑर्गनाईज करण्याची विशेष अशी पद्धत आहे. तुमच्याकडे समजा कमिटी रिपोर्ट्स असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या कमिटीज असतात, नॅशनल लेवलच्या कमिटीज असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीज असतात. कमिटीज करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटीज वेगळ्या करा, स्टेट गव्हर्नमेंटच्या कमिटीज वेगळ्या करा, पुन्हा प्रायव्हेट सर्व्हिस वेगळे करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा लिटरेचर रिव्ह्यू मांडताना आणि इतरांना ते लिटरेचर रिव्ह्यू वाचताना एक बेसिक आयडिया, अरे वाक्य ते छान केलंय, मला कुठलाच त्रास होत नाही. इफ यू गो इन अ व्हेरी ऑर्गनाईज्ड मॅनर, it will be very helpful for you guys to, you know, go for conduction of your research or project. Then referring original sources. So whatever original sources we refer, give their, you know, quotations. For example, if we are using websites, if we are using, you know, college libraries and all, so mention them. त्यांच्यावरती focus करा आणि त्याच्यावरती माहिती सुद्धा व्यवस्थित पद्धतीने लिहा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू मध्ये आवर्जून शिकायच्या आहेत. ओके, मला वाटतंय सगळ्या बऱ्यापैकी स्लाईड संपलेल्या आहेत. थँक्यू सो मच. आय गेट बॅक टू द होम स्लाईड अगेन, होम पेज अगेन. तर पोर्शन जो होता तो शिकवायचा, समजावून सांगायचा झालेला आहे. जसं जसं लेक्चर संपतील तसं तसं मुलं बाहेर पडायला सुरुवात करते आणि आत्ता सध्याचा आकडा आहे 24 आणि ॲडमिशन्स आहेत 149. तर तुमच्या काही शंका असतील तर सांगा, माझ्या मनातले प्रश्न मी सांगितलेले आहेत. माझ्या मनातलं जे काही होतं ते मी शिकून झालेलं आहे. मग तुम्हाला लोकांना विनंती आहे की तुमचे प्रश्न तुम्ही विचारा. तुमचे प्रश्न तेवढे झाले की आपण थांबूया. प्रत्येक दिवशी आपण एक वेगळा आस्पेक्ट घेणार आहोत, वेगळी गोष्ट आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यामुळं तुमचा प्रश्न खूप महत्वाचे आहे. Now the forum is open for the question and answers. Now the forum is open for questions and answers, I said. विचारते काय प्रश्न? एक्झाम कधी होईल हा प्रश्न आजच्या संदर्भात नाही, ते सांगितलेलं आहे. एक्झाम कधी होईल हा प्रश्न रिव्ह्यू ऑफ लिटरेचर संबंधित नाही, त्याच्या संदर्भात तुम्हाला नोटीस दिली जाईल. त्याची काळजी करून अगोदर लेक्चर करा, का अभ्यास झालाय लगेच घ्यायची का? अभ्यास झालेला नाही, अजून अभ्यास तर होऊ द्या.